सर्व रसिकांना शुभ संध्याकाळ. काही सूचनांचं आपण पालन करावं ही नम्र विनंती. पुढील काही खुर्च्या ह्या राखीव आहेत शासकीय अधिकाऱ्यांसाठी किंवा निरनिराळ्या संस्थेच्या प्रतिनिधींसाठी आणि तसेच फादर सिस्टर्ससाठी, तर कृपया त्या खुर्च्या राखीव ठेवाव्यात, कुणीही त्यावर बसू नये. मी स्वयंसेवकांना पण विनंती करते की ते जर रस्त्यात गर्दी करून उभे राहू नये तर प्रत्येकांनी आपल्या जागेवर जावे. आणि कार्यक्रम चालू असताना मोबाईल फोन्स कृपया बंद ठेवावेत किंवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. तुम्हाला पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत, त्या कृपया जाताना बिन बॅग किंवा गार्बेज बॉक्समध्ये टाकून जावे ही नम्र विनंती.
साहित्य संमेलनाला जाण्याची इच्छा आहे. त्यांनी श्री फ्रान्सिस डिमेलो सरांशी येत्या काही दिवसात संपर्क साधावा.
मगाशी आवाहन केल्याप्रमाणे ज्यांना दान उस्मानाबाद उस्मानाबाद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना व त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांना दान द्यायचे आहे त्यांनी दानपेटीत दान करावे. ज्यांना यापुढेही मदत करायची आहे किंवा द्यायची आहे त्यांनी डिसेंबर एंडपर्यंत प्रबोधन प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. समस्त वसईकरांतर्फे आपण फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सन्मान करीत आहोत. आपल्या प्रत्येकाला फादर कार्यक्रमाच्या शेवटी भेटणार आहेत. प्रत्येकाला आपण फादरांना पुष्प द्यायला आवडेल पण आपण ते टाळत आहोत आणि त्याऐवजी आपण दुष्काळग्रस्तांसाठी सहाय्य करत आहोत फादरांच्या वतीने. आणि त्यासाठी आपण रोख रक्कम किंवा चेक रूपाने प्रबोधन प्रतिष्ठानच्या नावाने आपण चेक देऊ शकता. जो चेक आपण बाजूला असलेल्या बॉक्समध्ये आपण टाकू शकता किंवा डिसेंबरपर्यंत आपण प्रबोधन प्रतिष्ठानशी संपर्क साधून आपला चेक मदतीचा चेक देऊ शकता. आतापर्यंत अनेकांनी ह्यासाठी हातभार लावलेला आहे. अनेकांची नावं घेता येतील तरी देखील नामोल्लेख टाळून आपल्या सर्वांच्या आतापर्यंत लाभलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. आपली मदत ही निश्चितपणे गरजवंतांपर्यंत पोहोचणार आहे. विशेषतः आत्महत्याग्रस्त ज्या विधवा आहेत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत आपण पाठवणार आहोत.
काही क्षणात आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. Thank you.
सुस्वागतम सुस्वागतम महाराष्ट्राची संस्कृती जपत तुतारीच्या सलामीत व लेझिमच्या तालावर मान्यवरांचे आपणामध्ये आगमन होत आहे. आपण सर्व मान्यवरांचे स्वागत करूया. आजच्या नागरी सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष वसई धर्मप्रांतांचे मेंढपाळ आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉक्टर थॉमस डाबरे, लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर, वनाधिपती श्री विनायकदादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती डॉक्टर अनुपमा उजगरे, वाचे सन्मान मूर्ती फादर फ्रान्सिस डिब्रिटो, भारतीय परंपरेनुसार आता आपल्या समाजातल्या सुवासिनी मान्यवरांना ओवाळतील. भारतीय संस्कृतीत ओवाळणे म्हणजे प्रेम व आदर यांची प्रचिती देणे.
पुन्हा एकदा तुतारीच्या सलामीत मान्यवरांना व्यासपीठावर आसनास्थ होण्याची मी विनंती करते. आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष वसई धर्म प्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, पुणे धर्म प्रांताचे बिशप डॉक्टर थॉमस डाबरे, लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर, वनाधिपती श्री विनायक दादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती डॉक्टर अनुपमा उजगरे, 90,000 लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बसिन कॅथलिक बँकेचे अध्यक्ष श्री रायन फर्नांडिस आणि आजचे सन्मान मूर्ती फादर फ्रान्सिस डिब्रिटो. दहा ते बारा जानेवारी ह्या दरम्यान उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे सुपुत्र ज्येष्ठ विचारवंत लेखक साहित्यिक हरित वसईचे प्रणेते फादर फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांची एकमताने निवड झाली आहे. समस्त वसईकरांसाठी ही आनंददायी ऐतिहासिक व अभिमानास्पद घटना आहे. त्या अनुषंगाने सर्व समावेशक हा जाहीर नागरी सन्मान सोहळा आपण आयोजित केला आहे. ह्या सन्मान सोहळ्यांसाठी जमलेल्या तमाम साहित्यप्रेमींचे हार्दिक स्वागत. फादर फ्रान्सिस डिब्रिटो नागरी सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष फादर थॉमस डिसोजा ह्यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांची ओळख व स्वागत करावे. आजच्या या रम्य सायंकाळी पाण्याने तुडुंब भरलेल्या जलाशयाच्या काठावर हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या पवित्र आत्मा चर्चच्या प्रांगणात आणि स्वच्छ निलाशार आभाळाची अपेक्षा होती, पण काही काही काळे ढाग असलेल्या छताखाली हा भव्य आणि ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे. एक ऐतिहासिक आणि अपूर्व सोहळा. आजपर्यंत ह्या प्रांगणात अनेक भव्य ऐतिहासिक सोहळे पार पडलेले आहेत. त्याच परंपरेतील हा एक आणखीन सुवर्ण सोहळा. या सोहळ्याचे निमित्तही तसे ऐतिहासिकच आहे, अपूर्व आहे, न भूतो असे आहे. वास्तविक पाहता या आनंद सोहळ्याचे खरी सुरुवात 22 सप्टेंबरच्या दुपारी झाली. उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत संपन्न होणाऱ्या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून वसईचे भूमिपुत्र नंदाखालचे सुपुत्र ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक हरित वसई व पर्यावरणाचे रक्षण करते, एका शब्दात सांगायचे झाल्यास वसईचे भाग्य विधाते फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांची एक मुखाने बिनविरोध निवड झाल्याची बातमी समस्त वसईकरांच्या कानी आली आणि वसईतील प्रत्येक मन आणि वसईच्या मातीतील प्रत्येक कण अक्षरशः मोहरून गेला. कारण प्रत्येक वसईकरावर आणि वसईच्या मातीवर फादर डिब्रिटो यांचे निरपेक्ष प्रेम आहे. या मातीनेही फादरावर तसेच प्रेम केले आहे. याच प्रांगणात फादर लहानाचे मोठे झाले ही एक वस्तुस्थिती आहे. मायेने फादरांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी
वसई आणि वसई बाहेरील लोकांची अक्षरशः रीग लागली. ह्या रांगेला जाती धर्माची आणि राजकीय पक्षांची कुंपणं नव्हते हे विशेष. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली फादरांची निवड ही प्रत्येक वसईकराला आपली निवड वाटत आहे. हा वसईचा सन्मान आहे अशी प्रत्येक वसईकराची भावना आहे. ह्याच ओढीने उत्स्फूर्तपणे वसई जनता फोन SMS मेसेजेस आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे आनंद व्यक्त करू लागले. दुसरीकडे पुणा ठाणे नाशिक आणि मुंबईसारख्या ठिकाणी फादरांचे सत्कार सोहळे थाटामाटात झाले. अर्थात वसईतील अनेक संस्थांनी आणि मंडळांनी फादरांच्या सत्काराची इच्छा व्यक्त केली होती. वसईची मानबिंदू असलेल्या बसिन कॅथलिक सहकारी बँकेची तर फादरांचा भव्य सत्कार करण्याची प्रबळ इच्छा होती. परंतु असे मोठ्या संख्येने होणारे सत्कार फादरांच्या स्वभावाला मानवणारे नव्हते आणि प्रकृतीला झेपवणारेही नव्हते. मात्र वसईकरांचं हिरमोड करण्याची करणेही शक्य नव्हते. म्हणून बरीच अवृत्तीभोवती घेऊन आज आपण सगळ्या वसईला सामावून घेणारा सर्व समावेशक असा एक नागरिक सत्कार सोहळा आयोजित केला आहे. एक वसई एक शॉल एक पुष्पगुच्छ असे या सोहळ्याचे सूत्र आहे. अर्थात या सन्मान सोहळ्याला मान्यता देताना फादरांनी त्यांच्या विशाल संवेदनशील मनाला साजेशी अशी एक इच्छा व्यक्त केली आहे. फादर म्हणाले, मी समस्त वसईकरांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एकच साधा पुष्पगुच्छ व श्रीफळ स्वीकारीन. ज्या ज्या संस्था मंडळे आणि व्यक्तींना सत्कार करण्याची इच्छा आहे त्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ न आणता ती रक्कम दानपेटीत समर्पित करावी. ती रक्कम मी साऱ्या वसईकरांच्या वतीने उस्मानाबाद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विधवांच्या संसारासाठी देईन. फादरांची ही अभिनव कल्पना आम्हा अनेकांनाही खूप भावली. कारण यानिमित्त उस्मानाबाद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे अश्रू पुसण्याची व त्यांच्या कुटुंबातील अंधार थोडासा कमी करण्याची एक पवित्र संधी वसईकरांना लाभणार होती. वसई धनाने श्रीमंत आहेच, पण त्याहीपेक्षा मनाने श्रीमंत आहे हे साऱ्या महाराष्ट्राला दाखवून देण्याचा हा एक उत्तम मार्ग वसईकर वाया जाऊ देणार नाही याची फादरांना आणि आयोजकांना कल्पना होती. आज सर्व मान्यवरांचे वसईच्या भूमीतून फुललेले ग्रंथपुष्प देऊन आम्ही एकत्रित स्वागत करणार आहोत. त्यामुळे वेळेचा बचत तर होईलच. आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी आपल्याला तितक्याच मोलाचे मान्यवर लाभलेले आहेत. ज्ञानेश्वरीचे गाढ अभ्यासक अनेक युरोपियन भाषेवर प्रभुत्व असलेले अनेक भाषेंचे साहित्यिक मल्टीलिंग्विस्टिक लिटररी पर्सनॅलिटी वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्च बिशप फेलिक्स मचाडो आपल्या बिझी शेड्यूलमधून फादरांप्रती असलेले प्रेम आणि साहित्यपोटी असलेले प्रेम प्रदर्शित करण्यासाठी सवड काढून अध्यक्षीय स्थान भूषवित आहेत. टाळ्यांच्या गरजात त्यांचे स्वागत करूया. तुकारामांच्या अभंगांचा आध्यात्मिक अंगाने अभ्यास करून डॉक्टरेट प्राप्त करणारे सध्या पुणा धर्मप्रांताची धुरा सांभाळणारे बिशप डॉक्टर थॉमस डाबरे वसई धर्मप्रांताचे बिशप असताना फादर डिब्रिटोंना त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली आहे. फादरांच्या साहित्याचे तेही तितकेच चाहते आहेत. फादर डिब्रिटोंचं अभिनंदन करण्यासाठी
ते खास पुण्याहून आले आहेत, त्यांचेही आपण टाळ्याच्या वर्षावात स्वागत करूया. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय गिरीश कुबेर सर, लोकसत्तेच्या संपादकीयच्या माध्यमातून नित्य रोज भेटत आपल्याला असतात. आपणापैकी कित्येकांचा दिनक्रमांक त्यांच्या संपादकीय वाचनानेच होत असतो. तटस्थपणे आणि रोखठोकपणे अभ्यासपूर्वक राजकीय विश्लेषण कसे असावी याची आदर्श वस्तुपाठ म्हणजे कुबेर साहेबांचे अग्रलेख. याशिवाय टाटायांसारखी पुस्तकं त्यांच्या विद्वत्तेची साक्षीदार आहेत. आपल्या जोरदार टाळ्यांनी आपण दिलेली सलामी हीच कुबेर साहेबांचे खरे स्वागत आहे. नाशिक या आपल्या मायभूमीवर प्रेम करणारे, तसेच वसई भूमीवर प्रेम करणारे, फादरांच्या कार्यावर माया आणि लेखणीवर अपार प्रेम करणारे वनाधिपती विनायकदादा पाटील आपले वय आणि आजारपण विसरून फादरांना आशीर्वाद देण्यासाठी आज व्यासपीठावर हजर आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. लाडक्या बहिणीप्रमाणे फादरांच्या सदैव पाठीशी उभ्या राहणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर अनुपमा उजगरे फादरांना शुभेच्छा देण्यासाठी जातीने हजर आहेत. त्यांच्यासाठी आपण मोठ्या टाळ्याने त्यांचे स्वागत करूया. आपल्या बँकेचे नवीन तरुण उत्साही चेअरमॅन श्री रायन फर्नांडिस यांचं देखील जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करूया. आता सर्व वसई मान्यवरांना वसईच्या भूमीतून फुललेल्या ग्रंथपुष्प देऊन आपण त्यांचे एकत्रितपणे स्वागत करूया. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन डॉक्टर आर्च बिशप फेलिक्स मचाडो, डॉक्टर बिशप थॉमस डाबरे, गिरीश कुबेर साहेब, वनाधिपती विनायकदादा पाटील, सत्कारमूर्ती फादर फ्रान्सिस डिब्रिटो, डॉक्टर अनुपमा उजगरे आणि रायन फर्नांडिस यांचं स्वागत करायचं आहे. आज अनेक मान्यवर फादरांच्या आदरापोटी आणि प्रेमापोटी सभागृहात उपस्थित आहेत. उपस्थित सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी, शासकीय अधिकारी, तसेच बँकेचे व पतपिटीचे चेअरमॅन, अनेक संस्था आणि मंडळाचे प्रतिनिधी व सभासद, पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रसिकजन, या सर्वांचे नंदाखालमधल्या उगवलेल्या चाफ्यांनी स्वागत करण्याची आमची तीव्र इच्छा होती, परंतु ते प्रॅक्टिकल नव्हतं. म्हणून नंदाखालच्या नंदनवनात आपल्या सर्वांचे मोठ्या हृदयाने स्वागत करून मी माझे प्रास्ताविक पूर्ण करत आहे. धन्यवाद फादर. वसईच्या प्रमुख समाजाच्या प्रतिनिधी महिला ही आहे वसईची परंपरा आणि हा आहे वसईचा पेहराव. फादर डिब्रिटो यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीने सुखावलेले आपले वसईचे पहिले बिशप व पुण्याचे विद्यमान बिशप संत तुकारामाच्या जीवनाचे अभ्यासक बिशप डॉक्टर थॉमस डाबरे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी बिशप साहेबांना विनंती करते की त्यांनी फादरांविषयी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय आर्च बिशप फेलिक्स, वसई धर्मप्रांताचे प्रमुख बिशप, आजचे सत्कारमूर्ती
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रांसिस देब्रिटो, विनायकरावजी पाटील, गिरीश कुबेर संपादक, आपल्या कॅथोलिक बँकेचे तरुण तडफदार चेअरमन अनुपमा मॅडम, स्टेजवरील सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, वसई येथील माझ्या सर्व प्रिय लोकांनो, आणि या ठिकाणी सर्व धर्मांचे लोक या ठिकाणी जे हजर आहेत, वसव हमारे भाईओ बहनो, अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले ख्रिश्चन धर्मगुरु म्हणजे फादर फ्रांसिस देब्रिटो, त्यांना मिळत असलेला हा सन्मान हा शब्दशः अभूतपूर्व असाच आहे. कॅथलिक चर्चच्या वसईच्या 500 वर्षांच्या इतिहासामध्ये असा एकच कॅथलिक मनुष्य ह्या आमच्या प्रिय वसईमध्ये उपजला की ज्यानं मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळवलेला आहे. आणि त्यांना लाभलेला हा सन्मान हा तमाम ख्रिश्चन धर्मियांचा हा सन्मान आहे असे मी समजतोय. आणि भरीसभर म्हणून फादर फ्रांसिस देब्रिटो आणि मी 21 जून 1962 साली धर्मगुरु होण्याच्या निमित्तानं एकाच दिवशी एकाच सेमिनरीमध्ये आम्ही प्रवेश केला. आणि तेव्हापासून जी आमची मैत्री आणि जे बंधुप्रेम जुळून आले ते आज पावेतो अखंडितपणे टिकून राहिलेलं आहे. ख्रिश्चन लोक हे पाश्चिमात्य संस्कृतीचे आहेत, ते इंग्रजी बोलणारे आहेत असा एक अपसमज आणि पूर्वग्रह या देशामध्ये अजूनही व्यापक प्रमाणामध्ये रुतलेला आहे. आणि हा जो गैरसमज आहे तो कसा सपशेल खोटा आहे हे फादर देब्रिटो साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. भारतीय संस्कृती, मराठी संस्कृती महाराष्ट्रातील ही जेवढी इतरांची संस्कृती आहे, भारतीय कल्चर आणि मराठी संस्कृती, तितकीच ती आम्हा ख्रिश्चनांची देखील संस्कृती आहे. वी आर इंडियन्स फर्स्ट अँड इंडियन्स लास्ट. आम्ही संपूर्णपणे भारतीय आहोत याचा आम्हाला भारी अभिमान आहे. आमच्या ख्रिश्चन संस्कृतीचा, इंडियन कल्चर, इंडियन आयडेंटिटी हा एक अविभाज्य असा भाग आहे. समाजामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल कोणत्या कोणत्या कल्पना आहेत, पण त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा राष्ट्रनिष्ठ होता, हा पॅट्रियट होता, देशप्रेमी होता, हे पण ध्यानी घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून खरा ख्रिश्चन हा राष्ट्रप्रेमी आहे, राष्ट्रनिष्ठ आहे. आणि म्हणून राष्ट्रनिष्ठा ही कोणत्या
एका विशिष्ट धर्माची मिरासदारी आहे हे आम्ही मानत नाही. ख्रिस्ताची प्रेरणा भारतनिष्ठेची प्रेरणा देते. ख्रिस्ताची प्रेरणा एतद्देशीय संस्कृतीशी इमान बाळगण्याची प्रेरणा देते. येशूने दिलेल्या संदेशाला कोणतीही संस्कृती अस्पृश्य नाही. ख्रिश्चन धर्म जगाच्या पाठीवरती जिथं जिथं गेला तिथं तिथं त्या स्थानिक संस्कृतीशी ख्रिश्चन धर्म एकजीव झाला. तेव्हा खरी ख्रिश्चन आयडेंटिटी हीच आहे, येशूवरील श्रद्धा, राष्ट्रनिष्ठा आणि स्थानिक संस्कृती आणि यांचा मिलाफ म्हणजे भारतातील ख्रिश्चनांची अस्मिता. फादर दिब्रटोन बरोबर महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर मराठी लिखाण करणारे लेखक आणि लेखिका आहेत, त्यापैकी एक आमच्या बाजूला बसलेले आहेत. मराठीमध्येही अतिशय सुंदर लेखन करणारे या वसईच्या पवित्र भूमीमध्ये आहेत ह्याचा आम्हाला भारी अभिमान आहे. आता वसईकर म्हणून मला निश्चितच आवडले असते की सारी नामावली या ठिकाणी सादर करणे, परंतु फादर दिब्रटोंनी मला काही कालमर्यादा घालून दिलेली आहे, इतकी मिनटे आणि जास्त नाही, निदान आज तरी त्यांचं मानावं लागणार आहे मला. तेव्हा सगळ्यांचा मला या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही, परंतु ह्या संदर्भामध्ये फादर दिब्रटो हे महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्माचे आणि धर्मियांचे आयकॉन आहेत. ही इज द सिम्बॉल ऑफ द ख्रिश्चन कम्युनिटी इन महाराष्ट्र. साहित्य हा एक मुक्त, अनिर्बंध, मोकळा, मनमोकळा असा आविष्कार असतो. स्वतंत्र मुक्त मनाची, स्वतंत्र मुक्त आत्म्याची अभिव्यक्ती म्हणजेच साहित्य. आणि म्हणून अभिजात साहित्याला मर्यादा नसतात. धर्माने साहित्याला मर्यादा पडतात. काय तुम्हाला ठाऊक आहे, फादर दिब्रटोंच्या संदर्भामध्ये एक अवाजवी आणि अवास्तव छोटंसं वादंग निर्माण झाले. म्हणून मी हे म्हणतोय, साहित्याला धर्मामुळे संकुचितपणा येऊ शकतोय, परंतु तो कोणता धर्म आहे ह्यावर ते अवलंबून आहे. मी तर असं म्हणायला तयार आहे की काही धर्मांमुळे साहित्याला, लिखाणाला, वर्तनाला आणि विचारांना निश्चितच मर्यादा असतात, परंतु धर्म काय सांगतो ह्यावर हे सार अवलंबून आहे. असल धर्म हा वैश्विक आहे. ट्रू रिलिजन इज युनिव्हर्सल. आणि त्या दृष्टीने पाहताना ख्रिश्चन धर्माला कोणतीही संस्कृती अस्पृश्य नाही. ख्रिश्चन धर्म सर्वसमावेशक आहे. ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ बायबल, या बायबलने युरोप अमेरिकेत अभिजात साहित्यास वाङ्मयास जन्म दिलाय. तुम्ही युरोपियन वाङ्मयाचा इतिहास पहा, पाश्चात्य वाङ्मयाचा इतिहास पहा. पाश्चात्य किती लेखकांना
नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. याचं कारण काय? कारण पाश्चात्य साहित्यिकांचं मूळ प्रेरणास्थान होली बायबल, पवित्र बायबल. आता जास्त बोलू इच्छित नाही कारण वेळ नाही आहे, परंतु हे मला अधोरेखित करायचं आहे की होली बायबलने कसा अभिजात अजरामर काव्यशिल्प काव्य आणि वाङ्मयाला जन्म दिलेला आहे. आपले आर्चबिशप व्हॅटिकनमध्ये अनेक वर्ष होते. व्हॅटिकनचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याच्या प्रेताची मूर्ती जी त्याच्या निर्मळ निष्कलंक प्रेमळ आईनं आपल्या वेंगेमध्ये धरली, अशा प्रकारची आर्टिस्टिक निर्मिती जगाच्या इतिहासापर्यंत आजपर्यंत झालेली नाही आणि होणार नाही आहे. आणि त्याला जन्म कोणी दिला? प्रभू येशूचं जीवन आणि त्याचं बलिदान. डांटेचे डिवाईन कॉमेडी ह्याचं उगमस्थान म्हणजे होली बायबल. बायबलातील साम्स आणि स्तोत्र रशियामध्ये, रशियासारख्या कम्युनिस्ट देशामध्येही एक नावाजलेली साहित्यकृती निर्मिती म्हणून नावाजलेली आहे. फादर रिब्रिटो यांच्या लिखाणात किंवा त्यांच्या लिखाणानं मराठी मनाचा ठाव घेतला आहे, कारण त्यांच्या लिखाणावर बायबल आणि येशू ख्रिस्त यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. तुम्ही मनुष्य आणि सृष्टीसंबंधी बायबलचं वर्णन पहा. फादर दिब्रिटोंच्या लिखाणात त्याच शैलीचं तुम्हाला दर्शन होईल. तुम्ही फादर दिब्रिटोंचं लाजवाब पूर्ण मृदू मवाळ लिखाण पहा, त्यात तुम्हाला बायबलातील सलोमन राजाचे प्रेमगीत ऐकाव्यास मिळेल. तुम्ही फादर दिब्रिटोंची का, तुम्ही इटलीमध्ये असताना ते त्या नदीच्या तीरावरून तुम्ही ते लेख लिहित गेलात तुम्ही वर्तमानपत्रामध्ये तिबेर तीरावरून, तेव्हा त्यांची प्रवास वर्णनं तुम्ही वाचा, त्यांची कथानकं तुम्ही पहा आणि त्यामध्ये तुम्हाला बायबलातील येशू ख्रिस्ताच्या वर्णनशैलीची आणि कथाशैलीची तुम्हाला त्या ठिकाणी चाहूल लागेल. फादर दिब्रिटोंची रसाळ शैली, शब्द माधुर्य निश्चितच अप्रतिम आहे, पण मला तिथे बायबलातील संत पॉलसारख्या लेखकाचे अप्रतिम शब्द माधुर्य अनुभवायस मिळते. तुम्ही बायबल वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक अप्रतिम साहित्य वाङ्मय निर्मिती तुम्हाला अनुभवायस मिळेल. फादर दिब्रिटोंनी अन्यायाची चीड, मानवी हक्कांची प्रखर जाणीव, पर्यावरणाचे रक्षण यासाठीचे सामाजिक आंदोलने ह्यामुळे फादर दिब्रिटोंचे लिखाण धारदार झालेलं आहे. ते देखील त्यांना संमेलनाचं अध्यक्षपद देण्याचं एक प्रमुख कारण आहे. कारण तुकारामांचा या ठिकाणी उल्लेख होतोय, तुकारामांनी सांगितलेलं आहे की सालोमालो सारखे टला ट आणि फला फ लावून वाङ्मय निर्मिती निर्माण होत नसते. कधी कधी तुकारामांचा संदर्भ देणे योग्य असते. तेव्हा सामाजिक चळवळी राबवत असताना फादरांना त्रासही झाला हे त्यांच्या लिखाणात त्यांनी कबूल केलेले आहे. परंतु आता मी तपशिलानं हे सांगू इच्छित नाही, आता थोडक्यात आवर्ते घेतोय. तेव्हा फादरांच्या लिखाणामध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये ज्या येशूचं अनुवर्तन करण्यासाठी माझ्याबरोबर 1962 साली
धर्मगुरु होण्याच्या उद्देशाने प्रवेश केला, तोच आमचा मार्ग आहे. प्रभू येशू मार्ग आमचा, सत्य आमचं, ते आमचं जीवन. आणि येशूचं सत्य आमच्या जीवनाद्वारे आणि आमच्या देवानं जे जे आम्हाला टॅलेंट्स दिलेले आहेत त्या टॅलेंट्सद्वारे समाजापुढं मांडणे हे आमचं काम आहे. तेव्हा त्या दृष्टीने सार्वजनिक व्यासपीठावर येशूच्या मूल्यांची, संदेशाची साक्ष आपल्या कार्याद्वारे आणि आपल्या लिखाणाद्वारे फादर साहेबांनी मांडलेली आहे. म्हणून खास या ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे. अँड सर्टनली वी आर प्राऊड दॅट ही इज अ ग्रेट लिटररी रायटर, ग्रेट लिटररी फिगर. आम्हाला त्याचा फार अभिमान आहे फादर. तुमच्यामुळे सदा मराठीत आमच्या मराठी आमच्या वसई लोकांच्या भाषेत सांगतं, माझंही कॉलर टाईट झालेलं आहे, माझीही मान उंचावलेली आहे. परंतु ह्या सर्वांच्या मुळाशी त्यांच्या लेखनामध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये मला त्यांच्यामध्ये एक येशूचा अस्सल शिष्य, एक येशूचा जातीवंत प्रीस्ट मला त्या ठिकाणी दिसून येतो आहे. त्याबद्दलही तुमचं मी खास अभिनंदन करतो आहे. आणि आज जाता जाता मला आमचे गुरुवार्य कार्डिनल सायमन पिमेंटा ह्यांची ह्या ठिकाणी प्रकर्षानं आठवण होते, कारण ते माझ्याशी बोलत फादर दिब्रिटोबद्दल. आणि ते मला म्हणायचे की आपल्याला फादर दिब्रिटो ह्यांना आपल्याला जोपासावंच लागेल त्यांच्या कार्याला आणि त्याच्या त्यांच्या लिखाणाला. ते मला सांगत असत, मी त्यांचा सहकारी असे, ते मला सांगत असत आपण त्यांना नेहमी पाठिंबा देत राहू. मी तुम्हाला हेही सांगतो आहे की फादर दिब्रिटोमुळे, अर्थात फादर दिब्रिटोंना कार्डिनल पेमेंटांनी संपूर्णपणे सहकार्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या सर्व कार्यक्रमासाठी ते वसईमध्ये जातीनं उपस्थित असत. एवढंच नव्हे तर फादर साहेब पब्लिकमध्ये सांगतो आहे, तुमच्या कार्यामुळे, तुमच्या लेखणीमुळे कार्डिनल पेमेंटा ह्यांनाही मनस्वी मानसिक त्रास झाला. परंतु खरे बिशप कोण, ज्या आपल्या धर्मगुरूंशी एकनिष्ठ राहत आहेत, ते खरे बिशप. आणि त्या दृष्टीने कार्डिनल पेमेंटा ह्यांचं योगदान हे खरोखरच अमर आणि आपण सर्वांना अभिमानास्पद आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला आज माझ्या एका मित्रवर्याचं सुहृदाचं अभिनंदन करत असताना त्यांच्याही पवित्र स्मृतीला मी वंदन करतो आहे. आणि जाता जाता असं सांगतो आहे की वसईमध्ये कार्य करत असताना ही काही सुतासारखे सरळ नसते. येशूसारखं जीवन जगणे, कार्य करणे ही 16 वर्षाची पोळी आहे. तेव्हा तुकारामाने सांगितल्याप्रमाणे टीकेचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येणार नाही. आणि म्हणून मी वसईमध्ये 19 वर्ष बिशप म्हणून कार्य करत असताना मी फादरांना निक्षून ठामपणे सांगितलं होतं. आता आम्ही फ्रेंड्स क्लासमेट म्हणून मी त्यांना सांगत असे की तुझी पातळी आहे, तुझी पातळी सोडू नकोस, तुझी उंची आहे, तुझी उंची सोडू नकोस, तुझा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे, त्या मार्गात तू टिकून राहा, मग तुझ्या जीवनाचं आणि जीवाचं सोनं होईल. ते त्यांनी मानलं. म्हणून आजचा हा प्रसंग या ठिकाणी आपण पाहत आहोत. धन्यवाद बिशप साहेब. नीलगिरीच्या शेतीचा प्रचार व प्रसार करणारे, त्यांचे शेतीवरील प्रेम पाहून ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेल्या कुसुमाग्रजांनी ज्यांना वनाधिपती म्हणून संबोधिले, अनंत काणेकर पुरस्काराने सन्मानित पर्यावरणवादी श्री विनायकदादा पाटील ह्यांना मी विनंती करते की त्यांनी फादरांविषयी आपले
थोडक्यात विचार आपणासमोर मांडावेत. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय श्रोते हो, पायऱ्या चढत असताना कुबेर साहेब मला म्हणाले की स्वतःच्या गावात सत्कार होणं फार अवघड असतो. आणि हाच अनुभव रामायणवाले आपले तुलसीदासजी त्यांनाही आला होता. कारण तुलसीदासजी संबंध भारतभर फिरून रामायण सांगायला लागले, गर्दी जमायला लागली, लोक यायला लागले, आणि मग त्यांच्या गावचे लोक असं म्हणाले हा भारतभर फिरतो, हा तुळशीराम करतो काय नेमकं एकदा समजून घ्या. आणि साहित्य परिसंमेलनाच्या अध्यक्षपदी फादर काय करतात हे नेमकं समजून घेण्यासाठी तुम्ही आलात असं माझं मत आहे. कारण ते अतिपरिचयासारखं होतं. फादर इथं रोज दिसले की महाराष्ट्राला जो फादर दिसतो तो तुम्हाला दिसेलच याची खात्री नाही. आणि मग फादरांना हे पद बहाल केल्याने, बहाल करणं हाच शब्द योग्य आहे, कारण फादर बिनविरोध झालेले आहेत. आणि बिनविरोधचा अर्थ कसा आहे, किती सोय असते हे मला माहिती, मी निवडणूकवाला आहे. बिनविरोध काहीच होत नाही, व ग्रामपंचायतसुद्धा होत नाही, कारण इथे हे व्यक्तिमत्व मागे उभं राहत. हा फादरांच्या कार्याचा सत्कार आहे. फादर एक व्यक्ती आहे, फादर एक लेख आहे, लेखक आहे, परंतु तुम्ही तुमची लेखणी कशाकरता झिजवली याला जो आशय असतो तो तुम्हाला त्या पदापर्यंत घेऊन जातो. आणि फादरांच्या लिखाणामध्ये आता मी असं नाही म्हणणार की अ ब क, परंतु फादरांचं लिखाण, फादरांचं व्यक्तिमत्व, फादरांचं वागणं, फादरांचं बोलणं, फादरांचं महाराष्ट्रभर फिरणं, फादरांचं जगभर फिरणं, हे सगळं जे आहे ते सर्वसमावेशक आहे. आणि हा सर्वसमावेशकतेचा सन्मान आहे. आणि एक फादर सर्वसमावेशक असतो याचं काही लोकांना दुःख आहे. आता प्रश्न असा येतो की फादर झाल्यानंतर काही वाद सुरू केले. तुम्हाला कानात एक गोष्ट सांगतो, कुबेरांना सांगू नका, की त्यांच्यासारखे लोक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. कारण फादरांच्याबद्दल जी टीका झाली आमच्या गावच्या भाषेत सगळ्यात उत्तम कुबेर साहेबांनी त्यांना बडवून काढलं. आणि मग तो गल्लीतल्या दादाला एकदा बडवलं की बाकीचे येऊन टपला मारतात, त्याच्यात आम्ही आहोत. पण खरं काम त्यांनी केलं. आता प्रश्न असा येतो की फादरांचं जे लिखाण आहे, आता तुम्ही पहा, साधी गोष्ट आहे, आपण काही खूप लिहायची गरज नाही आहे, की तुकारामाच्या वर आणि ज्ञानेश्वरांच्या वर PhD असलेले दोन संत हे चर्चच्या दारात आहेत. काय पाहिजे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला? चर्चच्या दारात तुकारामाचे आणि ज्ञानेश्वरांचे भक्त आहेत, अभ्यास केलेले भक्त आहेत, नुसतं मुद्रा लावून हिंडणारे भक्त नव्हेत. आणि म्हणून यांच्या पाठीशी आपण समाज म्हणून उभं राहिलं पाहिजे. एका महिन्यात मी 2 वेळा इथे आलो, कारण की ही माणसं पुन्हा भेटत नाहीत. आपण सगळे एक आहोत ही कृती अवघड असते, बोलणं सोपं असतं, हे लिहिणं अवघड असतं, कारण ते रेकॉर्ड आहे. मला एकदा काही लोक म्हणाले, मी मंत्रिमंडळात होतो त्यावेळी, म्हणाला जवाहरलाल नेहरू
वल्लभभाई पटेल महात्मा गांधी एवढं पत्र लिहायचे तुम्ही लोक हल्ली का लिहित नाही. मी त्यांना म्हटलं अहो लिहिलं की रेकॉर्ड होतं आणि आम्ही सकाळी जे बोलतो ते संध्याकाळी बोलायची आम्हालाही खात्री नसते आणि म्हणून लिहिणं ही कमिटमेंट आहे त्यांच्या विचारानं कमिटमेंट आहे. सकाळी बोललो नाही आम्ही कुबेर साहेबांना सांगू शकतो की नाही मी विधान केलंच नाही. आणि म्हणून अवस्था अशी होते की तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं तुमचं लिहिणं कृती याच्यामध्ये फरक झाला की तुमचं मोठेपण 52 कशी राहत नाही आणि आपल्यासमोर 52 कशी व्यक्तिमत्व असलेले फादर देब्रेट. कारण नाही तर आम्ही बघतो ते होतं विनायकराव पाटील शांतता परिषदेसाठी जिनिव्हाला रवाना सकाळी त्यांना त्यांच्या गावात मारहाण. हे गावात मार खायचं आणि जिनिव्हाला शांतता परिषद आणि म्हणून ही जी माणसं आहेत की आहे मी असा आहे आणि फादरांना भोगावं लागलं आहे सोसावं लागलं आहे. कारण चाकोरीच्या बाहेर पाऊल पडलं की चाकोरी रागावते आणि ख्रिश्चॅनिटीची एक चाकोरी आहे हिंदू धर्माची आहे मुस्लिम धर्माची आहे सगळ्यांच्या चाकोरी आहेत. परंतु माणूस तितका मिळवावा आणि संस्कृती आपण म्हणतो की भारतीय संस्कृती आपण काही वेळा वावत जातो. आता टी व्हींच्यामुळे असं झालं की न्यू इयर साजरं करतो दिवाळी साजरीच करत नाही परिणाम होतो ना आपल्यावर. आणि इथं राज्यकर्त्यांच्या परिणामामुळे झालेले बदल फादर दिब्रिटो यांनी जाणीवपूर्वक मोडून काढले की लग्नाच्या प्रथा असो बाळगीच्या प्रथा असो अनेक प्रथा असो आणि ते कुठेही गेले तरी त्यांना प्रवेश आहे. परराष्ट्र वकील असतो ना किंवा हिंदू मायथॉलॉजीमध्ये नारद असतो तसा तर नारदाचा एकच पार्ट ते करतात फक्त प्रवेश आहे बाकीचं नाही करत त्यामुळे आणि कुठेही जातो मी. आणि आज याची गरज आहे. मला स्वतःला असं वाटतं कुबेर साहेब की सुदृढ बाळ असलं ना की त्याच्या कपाळावर किंवा गालावर काळी टीट लावतात कारण त्याला दृष्ट लागू नये म्हणून. आणि साहित्य संमेलन आलं की महाराष्ट्रातली काही माणसं या बाळाला अध्यक्ष नावाच्या किंवा संमेलन नावाच्या काळी तीट लावतात. मला वाटलं यावेळी ती लावून जाईल पण तसं काही झालेलं नाही आहे. काही लोकांनी तीट लावली त्यांनी सांगितलं की अरे हा धर्मगुरू आहे याला कशाला पाहिजे. आता धर्माचा आणि भाषेचा काय संबंध धर्माचा आणि कलेचा काय संबंध. यशवंतराव चव्हाण म्हणायचे की कला भाषा यांना प्रांत माहीत नाही यांना सरहद माहिती नाही हे सगळीकडे जातं आणि म्हणूनच ते अमर आहे आणि जागतिक आहे. हे जागतिक आहे. हे साहित्य जागतिक आहे तुकाराम जागतिक आहे ज्ञानेश्वर जागतिक आहे जीजस जागतिक आहे महम्मद साहेब जे पैगंबर साहेब जागतिक आहे. आणि या सगळ्या जागतिकांचा वारसा फादर दिब्रिटोंच्या मुळे वसईते. जसे पहिले हे धर्मगुरू आहेत ख्रिश्चन तसे हे पहिले वसई करे आणि वसईच्या परिसरामध्ये त्यांनी सुबोध बायबल लिहिलं. आता सुबोध करणं हे कालसंगत असतं. गीता समजेनाशी झाली म्हणून ती सुबोध केली ज्ञानोबा माऊलीने. ज्ञानोबा माऊलीची मराठीसुद्धा अनेक वर्षांपूर्वीची म्हणून पुन्हा सुबोध केली आपले पालघरचे मामासाहेब दांडेकर मामासाहेब दांडेकरांनी केले. तसंच त्याच मातीतल्या एका फादरने बायबल कालसंगत असं सुबोध करून आपल्याला सांग त्याचाही असर झाला.
कारण धर्म शेवटी सगळे एकच आहे. धर्म काय सांग, खरा धर्म आचरण केला तर जगात धर्मच राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो सगळे धर्म तेच सांगतायत. आज खूप बरं वाटतं की कुबेरांसारख्या न खींचो कमान को न तलवार निकालो, जब तोफ है मुकाबिल तो अखबार निकालो. हे अशी वर्तमानपत्रवाली माणसं आहे की तोफेशी मुकाबला करू शकतात. त्यांच्यापासून ते सामान्य माणसांच्या पर्यंत फादरांच्या सोबत आपण उभे आहोत हे व्यक्ती म्हणून नाही, एका प्रवृत्तीच्या मागे उभे आहोत. वसईकर आपणही आहात, घरात असून सत्कार केला, फार आभारी आहोत आम्ही सगळे तुमचे. आमच्याही गावात हा निरोप देतो मी आता. एक माझा अजून नाही केला हो, काय सांगायचं तुम्हाला त्याचं. आता फादर मला ब्लेस करतील होईल तिकडे म्हणून बघूया. आता मला बिशप पण आहे, दोन बिशप. मी फादरांची माझी खूप, कारण मी ख्रिश्चॅनिटीच्या एवढा जवळ आलो आहे निकट. आत्ता बिशप म्हणाले आवती भोवती भोवताली, ते फादर लेदरले, फादर बोरँको, फादर बाखर, ही सगळी मंडळी मी जवळनं पाहिली, त्यांची कामं जवळ पाहिली, त्यांच्या कामात मी सहभागी होतो आणि म्हणून या कामांचं महत्त्व मला माहिती आहे. जशी ही एक परंपरा आहे तशी जगामध्ये ऑर्गनाइज्ड चॅरिटी, ऑर्गनाइज्ड सार्वजनिक काम याची परंपरा सगळ्यात बळकट जगामध्ये फक्त ख्रिश्चॅनिटीची. कारण आपण दारापुढे आलेल्याला मुठभर पीठ देतो आणि मोकळे होतो, परंतु पीठ देणारे सगळे एकत्र करून पीठ जमा करायचं आणि गरजू कोणी शोधून त्याला द्यायचं याच्याकरता जी सिस्टीम लागते ते फक्त ख्रिश्चनाने. आणि त्यांचे खूप उपकार आहेत. इथले आत्ता ज्या स्वयंसेवी संस्था आहे सगळ्या, शेतीत काम करणाऱ्या, आरोग्यात काम करणाऱ्या, शिक्षणात काम करणाऱ्या, या सगळ्यांचा मूल आधार इथे आलेले मिशनरी हा आहेत. त्याच्यातला एक मिशनरी फादर दिब्रिटोनसारखा माझ्या वाट्याला आलं हे माझं भाग्य आहे. कारण खूप बरं वाटतं, कारण काय होतं की शेवटी आपणही माणसं आहोत, कधीतरी कन्फेशन करावं असं वाटतं आणि ओळखीचा फादर नसतो. मला सोय मला काय तयार नाही, पण माझं कन्फेशन ऐकून ऐकून त्यांना काय त्रास झाला ते मला माहीत नाही. कारण शेवटी कन्फेशनचा फादरला काहीतरी गुंता होतच असणार ना हो शेवटी असं काय. आणि फादर तुमची मैत्री ही अखंड लाभत राहो, तुमचं फादरांवरचं प्रेम असंच अखंड राहो. साहित्य संमेलनाला तुमच्या कारकिर्दीमध्ये मराठी भाषेला महाराष्ट्रभर जगभर तुम्ही पोचवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, तुम्ही फादरांवर भावांसारखं प्रेम केलं, फादरांना ओळखायला लागल्यापासून आजपर्यंत जे प्रेम तुम्ही सुरुवातीपासून तर आजपर्यंत ते कायम ठेवलेलं आहे, तुमच्या आजच्या उपस्थितीबद्दल आणि गोड शब्दांबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. साहित्य प्रकारात कवितेचा अनुवाद हा एक अवघड विषय. कवितेचा आत्मा तुमच्या भाषेच्या चिमटीत पकडून शाबूत ठेवता आला पाहिजे. हे तंतोतंत करून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष, लेखिका व सर्जनशील कवयित्री श्रीमती डॉक्टर अनुपमाताई उजगरे यांना मी विनंती करते की त्यांनी फादरांविषयी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय बिशप थॉमस डाबरे यांना दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी जावं लागत आहे, आपण त्यांना जाण्यासाठी परवानगी देत आहोत. थँक्यू बिशप साहेब. श्रीमती डॉक्टर अनुपमाताई उजगरे.
अत्यंत आदरणीय विचारमंच आणि अत्यंत आत्मीयतेने जिव्हाळ्याने इथे आवर्जून उपस्थित असलेले आपण सगळेजण सर्वांना माझा नमस्कार. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या सत्कारानिमित्त त्यांच्या गावामध्ये आपण हा सत्कार करत आहात आणि मला त्यांची धाकटी बहीण म्हणून आमंत्रित केलं, मला मनापासून आनंद झाला आहे. हजार ससे काळजात घेऊन जगतोय आम्ही, हजार ससे काळजात घेऊन जगतोय आम्ही, ससे कोंडून ठेवण्यासाठी टायची गाठ गच्च आवळतोय आम्ही. उत्तम कांबळे यांच्या या ओळी आठवण्याचं कारण, कन्फेशन बॉक्समधला एक धर्मगुरू जाहीर पत्रकारिता करतो हे मराठी ख्रिस्ती समाजामध्ये पहिल्यांदाच घडलं. आध्यात्मिक तहान भागवणाऱ्या विहिरीची दिशा दाखवणारा एक धर्मगुरू पाणी जमीन हिरवळ जपण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता पुढे सरसावतो हेही ख्रिस्ती समाजामध्ये पहिल्यांदाच घडलं. धर्मगुरू आणि साहित्यिक अशा दुहेरी भूमिका वठवून ख्रिस्ती आणि ख्रिस्तीतर समाजामध्ये अतिशय आदरास पात्र ठरलं असा जो एक इतिहास 150 वर्षापूर्वी घडला, त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच फादर दिब्रिटो ह्यांच्या रूपाने ह्या इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे, ह्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. 1935 सालापर्यंत रेव्हरेंड भास्करराव उजगरे यांनी हा इतिहास घडवला, त्याच्यानंतर इतर समाजांशी सलोख्याचे संबंध इतक्या आत्मीयतेने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने फक्त फादर दिब्रिटो यांनी ठेवलेले मला दिसत आहेत, मला जाणवत आहेत आणि त्यामुळं मला हा आनंद विशेष वाटतो आहे. आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की फादर दिब्रिटो यांची निवड एकमताने झाली अखिल भारतीय साहित्य महामंडळामध्ये. माझा कार्यकाल नुकताच संपलेला होता आणि एकही ख्रिस्ती व्यक्ती महामंडळामध्ये नव्हती आणि एकही ख्रिस्ती व्यक्ती मंडळात नसताना इतरांनी फादरांना एकमताने निवड करावी फादरांची हे खूप विशेष आहे आणि खूप आशादायक आहे, म्हणून मी तिथे गैरहजर असल्याचा आनंद मला विशेष झाला. मित्र हो, 93 अखिल भारतीय साहित्य संमेलनाची वाट म्हणजे कालवरीची वाट आहे. अपेक्षांचा अवजड क्रूस फादरांच्या खांद्यावर आहे आणि हा अवजड क्रूस योग्य स्थळी सुखरूप नेण्यापर्यंत फादरांना मानसिक आणि शारीरिक बळ मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद अनुपमाताई. ज्यावेळी पत्रकारितेकडे कोणी करिअर म्हणून पाहत नसे किंवा ह्या करिअरमुळे लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण असे, अशावेळी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून ज्यांचे शिस्तबद्ध लेख आपण वाचत आलेलो आहोत, जगाचं अर्थकारण आणि राजकारण ज्यांनी मराठी भाषेत लिहून मराठी माणसासाठी अवगत केले, ज्यांच्या कपाळाला कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का लागलेला नाही, ते आजचे प्रमुख वक्ते श्री गिरीश कुबेर ह्यांना मी विनंती करते की त्यांनी फादरांना शुभेच्छा देत असतानाच साहित्य संमेलनाविषयी रसिक श्रोत्यांना प्रबोधन करावे. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर आणि श्रोतृवृंदातले मान्यवर सगळ्यांना माझा नमस्कार. सुरुवातीलाच या कार्यक्रमासाठी बोलवलो याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. येत असताना विनायकदादांनी सांगितलं, खरंच मला अप्रूप वाटलं, कारण सर्वसाधारणपणे आपली परंपरा अशी की पिकते तिथे विकत नाही अशा स्वरूपाची आहे. ज्ञानेश्वरांच्या काळापासून हे चालत आलेलं आहे, त्याच्यामुळे वसईमध्ये राहणाऱ्या लेखकाचा सत्कार वसईकरच करतात हे जरा खूप आनंददायक वाटलं आणि खरं सांगतो हेवा वाटला.
महाराष्ट्रातल्या तमाम लेखक साहित्य कलावंतांनी यापुढे मला असं वाटतं वसईत येऊन राहावं, तरच भलं होईल त्यांचं. तर या साहित्य संमेलनासाठी फादर दिब्रिटो यांची निवड झाली बिनविरोध झाली हे विनायकदादा म्हणाले. तर माझ्यासाठी, माझ्यासारख्या एका साहित्यप्रेमी व्यक्तीसाठी मला खूप महत्त्वाचं वाटतं. याचं कारण साहित्य संमेलन या विषयावर मी आत्तापर्यंत, म्हणजे आता होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचा काय संदर्भ इथे योग्य नाही, पण आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलन या प्रक्रियेवरती मी प्रचंड टीका करत आलेलो आहे. भालचंद्र नेमाडे यांची मी मुलाखत घेतली होती 96-97 साली, ती त्या नेमाड्यांच्या निवडक मुलाखती या ग्रंथात समाविष्ट पण केली गेलेली आहे. ते असं म्हणाले होते, ते पुढची जी वाक्य ती सगळी त्यांची आहेत, त्यामुळे तुम्हाला राग आला तर तो त्यांच्यावरती आला असं मी समजेन. साहित्य संमेलनं ही चोरांची संमेलनं आहेत असं नेमाडे म्हणाले होते. आणि साहित्यिक निवडणूक या पद्धतीतनं येऊ पाहणारे साहित्यिक हे दुय्यम दर्जाचे राजकारणी आहेत असं नेमाड यांनी म्हणाले होते. ते मला मुलाखतीत म्हणाले होते, फक्त देताना मी ते म्हणेन ते छापण्याची हिंमत करणार असतील तर मी ते आनंदाने छापीन, ते छापलं, त्याच्यावरती जो काही वाद उठायचा तो उठला. आणि त्याच्यानंतर मी सातत्यानं एक साहित्यप्रेमी या अर्थाने ही सगळी प्रक्रिया आणि हा सगळा जो मोठा एक व्यवहार चालतो त्याच्याकडे बघत आलेलो आहे. त्याचा आणि साहित्याचा खरं काही संबंध नसतो असं मला एक त्याच्यामध्ये जाणवलं. मी एक तर निवडणूक मी अगदी जवळनं बघितली, इंदिरा संत निवडणुकीला उभ्या होत्या, त्यांच्या विरोधात असाच अगदीच किरकोळ कोणीतरी साहित्यिक होते. त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये इंदिराबाईंनी अशी भूमिका घेतली की मी मतांचा जोगवा मागायला जाणार नाही, ही त्यांनी मुलाखत त्यावेळेला मला दिली होती. मी बेळगावच्या त्यांच्या घरी गेलो होतो. इंदिराबाई मला कविता कवयित्री म्हणून खूप मनापासून आवडतात. त्यांच्याकडे त्यावेळेला गेलो होतो, तुम्ही निवडणुकीला साहित्य संमेलनाच्या उभ्यात वगैरे, म्हणजे उभ्यात म्हणजे काय, माझं नाव कुठल्या तरी संस्थेनं जाहीर केलं म्हणून मी आहे, मी काय मतांचा जोगवा मागायला जाणार नाही. आणि त्यांच्या विरुद्ध जे कोणी साहित्यिक होते ते मतांचा जोगवा मागायला गेले, मतं गोळा करत हिंडले, राज्यभर हिंडले, विमानाने हिंडले. आता मराठी साहित्यिक मतांसाठी विमानाने हिंडत असेल तर जरा त्या साहित्यातनं मिळणाऱ्या एकंदर अर्थव्यवहाराविषयी शंका निर्माण होऊ शकते, पण असा कुठलाही विचार न करता ते साहित्यिक त्यावेळेला मतांचा जोगवा त्याची व्यवस्था करत हिंडले. आणि मराठी साहित्याचं दुर्दैव असं की त्या निवडणुकीमध्ये इंदिरा संत हरल्या. त्याच्यानंतर मला तो आठवतो, कारण मला व्यक्तिगत खूप दुःख झालं की इतकी सुंदर कवयित्री मराठीवरती इतक्या निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि अतिशय तटस्थ वृत्तीने सुंदर कविता मराठीसाठी त्या मराठीत भाषेतनं त्या अभिव्यक्त होत गेलेल्या आहेत. नवीन नवीन शब्द जरी आपण बघितले, झळंबलं आकाश असं इंदिराबाई एका ठिकाणी लिहून गेल्यात, इंदिराबाईंची कविता हा विषय नाही, तर त्या विषयावर मी बोलत बसेन. तर अशी व्यक्ती साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत हारते हे खूप दुःखदायक होतं. आणि त्या दुःखाला त्यावेळेला मला आठवते गोविंदराव तळवळकरांनी अप्रतिम अग्रलेख लिहिला होता प्राजक्ताचे फूल नावाचा. सर्वसाधारणपणे निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवाराविषयी लिहायचं असतं. गोविंदरावांनी त्यावेळेला इंदिराबाईंच्यावरती अग्रलेख लिहिला, जो उमेदवार निवडून आला त्याचा उल्लेखसुद्धा केला नाही. त्याच्यामुळे त्या तेव्हापासून हे सगळं मी बघत आलेलो आणि जाणवतं असं की साहित्य संमेलन आणि साहित्य यांचा फार संबंध असतोच असं नाही. गेल्या वर्षी हा संबंध पहिल्यांदा तुटला आणि तो खरा आनंद झाला. गेल्या वर्षी अरुणा ढेरे अशाच व्रतस्थ कवयित्री बिनविरोध निवडल्या गेल्या. यावर्षी महाराष्ट्रातल्या जवळपास 6 साहित्य मंडळांनी साहित्य संमेलनासाठी एकमेव नाव सुचवलं, ते म्हणजे फादर दिब्रिटो यांचं. त्याच्यामुळे हा सन्मान स्वतःहून द्यायची एक प्रबळ इच्छा महामंडळाला झाली. महामंडळाला हे सुचलेलं शहाणपण खरंच कौतुकास्पद आहे. आणि ते सुचत असताना फादर दिब्रिटो यांच्यासारख्यांची निवड होणं हा दुहेरी शहाणपण आहे, फार दुर्मिळ असतो इतका शहाणपणा बघायला आपल्या समाजात. त्यामुळे मला मनापासून आनंद झाला, एक व्रतस्थ तटस्थ व्यक्ती काहीतरी लिहिती आहे, त्या लिहिण्याच्या अनुषंगानं काहीतरी भूमिका घेती आहे आणि अशी व्यक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडली जाते आहे हे माझ्या दृष्टीनं अतिशय आनंददायक होतं. विनायकदादा म्हणाले तसं की तीट लागायची ती लागलीच, काही जणांनी त्यांचा धर्म
हा मुद्दा उपस्थित केला. माझ्यासाठी हा क्षुद्र मुद्दा वाटतो. ते कुठल्या धर्माचे आहेत किंवा नाहीत हा मला असं वाटतं की विचार करता कामा नाहीये. मराठीतल्या उत्तम संत वाङ्मयाचा अभ्यास ज्यांनी केला आहे त्याविषयी अधिकारवाणींनी ते भाष्य करू शकतात अशा व्यक्तीचं नाव आहे महम्मद खान युनुस खान पठाण, युम पठाण, युनुस खान महम्मद खान पठाण. मराठीतल्या संत वाङ्मयावर त्यांनी लिहिलं आहे. महम्मद इकबाल हा असाच अतिशय सुंदर कवी आहे. मराठी म्हणता येणार नाही पण भारतीयत्वाचं त्याचं नातं आहे. त्याची कविता दिवसा डोळ्या आपण अनेकदा सातत्याने म्हणत असतो पण तो एका धर्माचा आहे म्हणून हे मला असं वाटतं की त्याची कविता दुय्यम ठरते हा मानण्याचा कपाळ करंटेपणा आपण करता कामा नये. पाकिस्तानची जेव्हा निर्मिती झाली 1947 साली 14 ऑगस्टला ज्यावेळेला पाकिस्तान झालं त्यावेळेला ती धर्माच्या आधारे फाळणी होती आणि काही जणांनी मुद्दामून जे तीट लावणारा हा जो वर्ग असतो त्यातल्याचपैकी कोणीतरी असणार बिस्मिल्ला खान यांना जाऊन विचारलं आता पाकिस्तान झालं आहे जाणार असाल ना तिकडे तुमचा देश झाला तयार वगैरे. त्याच्यावर बिस्मिल्ला खान यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणाले की नाही जाणार मी पाकिस्तानमध्ये. कसं काय एवढा तुम्ही इस्लामधर्मीयांचा देश झाला तुम्ही जाणार नाही म्हणता पाकिस्तानमध्ये. नाही नाही म्हणाले मी पाकिस्तान नाही मी इथेच वाराणसीला राहणार. का नाही जाणार. त्यावर बिस्मिल्ला खान यांनी उत्तर दिलं वहां विश्वनाथ जी कहां आहे काशी विश्वनाथ कुठे आहे पाकिस्तानात. हा माणूस जिवंत होता तोपर्यंत सकाळी काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन सनई वादन करत असे. त्यामुळे धर्म आणि साहित्य आणि ते काय आहे कसं आहे याचा इकडचा संबंध तिकडचा संबंध हे मला असं वाटतं की क्षुद्र मुद्दे असतात. तो काळ आपण मागे टाकला आहे असं वाटत असताना हा वाद झाला मला मनस्वी वाईट वाटलं कारण फादर दिब्रिटो यांच्या साहित्याविषयी चर्चा झाली असती तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं. साहित्य मूल्यांविषयी अधिक चर्चा झाली असती तर ते अधिक जास्त चांगलं ठरलं असतं. पण ते न होता फादर दिब्रिटो हे फादर आहेत या विषयावर वाद घातला गेला. मला असं वाटतं की हे महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि विचारनिष्ठ परंपरेला साजेसं नव्हतं. आणि धर्म आणि सार्वजनिक क्षेत्रातली व्यक्ती असाच जर आपण विचार करायचा असेल तर मला असं वाटतं की मग त्यासाठी सुद्धा आपण वैचारिकदृष्ट्या प्रामाणिकपणे नाही तो जो प्रामाणिकपणा असावा लागतो अशा विषयांना भेडण्याचा एक करकरीत बुद्धिजीवीपणा असावा लागतो तो पण आपल्याला नाही आहे. एखादी धर्मगुरू व्यक्ती एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चालत असेल तर धर्मविषयक काही नियमांचं पालन करणारा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चालायला काय हरकत आहे. ते जर अयोग्य असेल तर हा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित करू शकता पण ते जर अयोग्य नसेल तर इथे हा मुद्दा लावणं चुकीचं होतं. साहित्यविषयक मुद्द्यांवरती चर्चा व्हायला हवी होती आणि हा मुद्दा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा अशासाठी ठरतो की मी एक छोटासा लेखक म्हणून कशाला महत्त्व देतो मला काय महत्त्वाचं वाटतं आणि ते महत्त्वाचं वाटणं मला असं वाटतं की इतरांनाही तसं वाटायला हवं. आता हा दुराग्रह आहे का असू शकेल पण माझ्या दृष्टीनं साहित्याची आणि साहित्यिकाची मोजमाप करण्याचा एकच निकष असायला हवा तो म्हणजे जीवनमूल्य आणि साहित्यमूल्य यांचा काही संबंध आहे की नाही बघायला हवं. ज्या साहित्यिकाच्या लेखनामध्ये जे काही तत्वज्ञान मांडलं जातं तो साहित्यिक जगताना कसा वागतो याचा एक काही संबंध असतो की नाही तो असायला हवा. बालविवाह आणि अमुक तमुक असल्या परंपरांच्या विरोधात काव्य करणारे वैयक्तिक आयुष्यातही जर तसं वागत असतील त्या विरोधात वागत असतील तर ते कसं काय असू शकतं असं. मग त्याचं साहित्य भले ते साहित्यिक म्हणून उजवे असले तरी ते मोठे ठरतात का. माझ्या दृष्टीने नाही ठरत. मला असं वाटतं की साहित्यविषयक मूल्य जी काही आपण मानतो जीवनविषयक मूल्य जी असतात जगताना जी काही मूल्य असतात यांचा कुठेतरी संबंध असायला हवा कारण या महाराष्ट्राने विनायकदादांना जास्त परिचय असेल या सगळ्याचा. त्यांनी तो काळ जवळ बघितलेला आहे. मी केवळ वाचक या अर्थानेच बघितलेला आहे. साहित्यविषयक त्याग आणि जीवनसेवा आणि वगैरे मूल्य मानणारे मुख्यमंत्र्यांनी 1,00,000 रुपयाची देणगीची द्यायची जेव्हा घोषणा केली तेव्हा रांगारावून उभे होते. त्याच्यामुळे साहित्य जे तुमचं सांगतं आहे तसं तुम्ही जगू शकता आहात का
हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या निकषावर फादर दिब्रिटो मला महत्त्वाचे वाटतात. याचं कारण त्यांनी ज्या मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला, जी मांडली, त्याला ते निर्भीडपणे सामोरं गेले. मराठी साहित्याला, साहित्य विश्वाला आजकालच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जर कुठला गंभीर आजार झाला असेल तर या मूल्यांसाठी उभं राहण्याचा एक मोठा काय म्हणतात त्याला एक कणाच हरवून बसल्यासारखी अवस्था झालेली आहे. कारण माणसं उभी राहत नाहीत, साहित्यिक उभे राहत नाहीत, घाबरतात कुठल्या तरी अवस्थेला, कुठल्या तरी विचाराला आणि किंवा काय 5% किंवा 10% कोट्यातनं जो काही घर मिळणारा भाग असेल त्याला घाबरतात आणि भूमिकाच घेत नाहीत. मला हा साहित्याचा मोठा दुर्गुण वाटतो. या दुर्गुणाच्या कालखंडामध्ये फादर दिब्रिटो उभे राहिले. त्यांनी जी काही पर्यावरणविषयक मूल्य मांडली त्या मूल्यांचा ज्या वेळेला आव्हान द्यायची त्याला वेळ आली तेव्हा त्यांनी ते घाबरले नाहीत, तडजोड केली नाही. कारण तडजोडीच्या या कालखंडामध्ये मूल्यासाठी उभं राहणं फार दुर्मिळ आहे. म्हणून जर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होत असेल तर माझ्यासारख्या एखाद्या लहान साहित्यिकाला अतिशय महत्त्वाचं वाटतं, आनंददायक वाटतं, कारण हा सन्मान व्हायला हवा. सारेच दीप कसे मंदावले आता ज्योती विजू विजू झाले असं कवी अनिल कित्येक वर्षापूर्वी म्हणून गेले, ते त्यालासुद्धा बराच काळ लोटला आणि आता ज्योती खरं खरं विजायला लागलेल्या आहेत. कारण माणसं भूमिका घ्यायला घाबरतात, माणसं मतं मांडत नाहीत, माणसं मतं मांडली तरी याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल असं म्हणत बसतात पण भूमिका घेत नाहीत. अशा वेळेला फादर दिब्रिटो हे मला अतिशय महत्त्वाचे वाटतात साहित्यिक या अर्थाने, कारण त्यांनी जी काही त्यांची भूमिका होती, वसईचं पर्यावरण असेल आणि साहित्यविषयक दृष्टिकोन असेल, त्यासाठी ठाम उभे राहिले. हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याबरोबर दुसरं कारण मला फादर यांची निवड होण्यामागचं एक अतिशय वैयक्तिक अशा स्वरूपाचं कारणसुद्धा आहे. त्यांचं माझ्यावर विलक्षण प्रेम आहे पण मला त्यातनं शिकायला काय मिळतं हा मला खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणतो. मी ज्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व करतो त्या व्यवसायासाठी हा खूप महत्त्वाचा आदर्श अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. याचं कारण असं की माझं एखाद्याशी पटत नसेल 100% मुद्द्यांवरती तर मी अशा व्यक्तीला शत्रू मानेन. अशा कालखंडामध्ये फादर दिब्रिटो माझ्यावरती प्रेम करतात, माझ्यावरती त्यांचं निस्सीम प्रेम आहे, माझे हितचिंतक आहेत, पण तरीसुद्धा आमच्यातला जो काही मतभेदाचा मुद्दा असेल तो प्रेमाच्या आड येऊ देत नाहीत. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आजच्या कालखंडामध्ये. याचं कारण आपलं एकमेकांशी काही मुद्द्यांवर पटलं नाही तरी ज्या मुद्द्यांवर पटतं किंवा ज्या मुद्द्यांचं कौतुक आहे त्याच्यावरती तरी प्रेम करायला शिकायला हवं हे आपण विसरत चाललेलो आहोत. म्हणजे आता ते दुर्दैवाने 2001 9/11 ज्या वेळेला घडलं तेव्हा ते बुश यांनी जो एक सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचं आता वैश्विक वास्तवामध्ये रूपांतर झालेलं आहे. तो सिद्धांत असा की त्यावेळेला बुश म्हणाले, यू आर आयदर विथ मी ओर अगेन्स्ट मी. तू माझ्या बरोबर तरी आहेस किंवा माझा शत्रू तरी आहेस, माझ्या विरोधातला तरी आहेस. असं जगणं नसतं. जगणं इतकं काळ्या पांढऱ्यामध्ये विभागलेलं नसतं. काळं असतं, पांढरं असतं, पांढऱ्या काळ्याच्यामध्ये करडा रंगसुद्धा असतो, काळं असतं त्याच्यामध्ये काही पांढरं असतं. त्याच्यामुळे अशा वेळेला या इतक्या उदारमतवादी दृष्टिकोनातनं स्वतःचं जगणं, स्वतःचं वाङ्मय आणि स्वतःची मूल्यव्यवस्था राखणारा लेखक हा असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं हे विनायकदादा म्हणाले ते 100% त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे. हा महाराष्ट्राच्या सर्वसमावेशकतेचा विजय आहे आणि त्या विजयामध्ये सहभागी व्हायची संधी त्या सोहळ्यामध्ये सत्कारायच्या मला मिळाली याचं मनापासून आनंद आहे. कारण हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण माझं मान्य नसेल तर तू माझा शत्रू आहेस अशा कालखंडामध्ये असा माणूस असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण साहित्य संमेलनाला गेल्या काही वर्षांमध्ये जी काही कळा आलेली आहे अशा वेळेला फादर तुमच्यासारख्या माणसाने तिथे येऊन जी एक स्वच्छता आणि टापटिपीची मोहीम राबवायला हवी एक खूप काळाची गरज आहे. कारण साहित्य जर वाहतं राहिलं पाहिजे, साहित्य साचलं की त्याचं डबकं होतं. अशा वेळेला नितळपणाने हा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी फादर दिब्रिटो यांच्यासारखी व्यक्ती तिथे निवडली जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रासाठीसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी काही त्या सोहळ्याला तीट लावायचा ज्यांनी प्रयत्न केला असेल त्यांनी तो मला असं वाटतं विसरावा. आणि त्या सगळ्यांनी अशा सर्व प्रवृत्तींनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर यांच्या निवडीचं स्वागत करावं, मनापासून त्याचा आनंद करावा. कारण हा साहित्याचा उत्सव आहे. साहित्याला भाषा नसते, धर्म नसतो. साहित्याला या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सीमारेषा ओलांडण्याची ताकद असते. ती आपण समजून घ्यायला हवी, ती आपण घेत नाही आणि या चौकटीमध्ये अडकतो. आणि महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे
खूप मोठं दुर्दैव आहे की माणसाचा नावावरनं कोण कुठला कसला काय अशा पद्धतीनं विचार करायला लागतात. आडनाव पाहिलं की हा आमच्या गावचा का, आपल्या धर्माचा का, आपल्या गावचा कुल काय काय कुल कुलातला का किंवा गोत्र आपल्या त्याचा एकत्र आहे का, मग त्याच्यावरती प्रेम करायचं की नाही असं करायचं ठरवतात. खूप दुर्दैवी आहे. एलिम झोला नावाचा एक खूप सुंदर लेखक होऊन गेला, झेकोस्लोवाकियन होता. त्याला खूप मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तो काही फादर यांच्यासारखा भाग्यवान नव्हता, वसईत जन्माला आलेला नव्हता, त्यामुळे त्याच्या गावकऱ्यांना काही माहीतच नव्हतं की हा कोण आपला गावात चांगला लेखक राहणारा आहे. तर आंतरराष्ट्रीय पत्रकार त्या गावामध्ये जमले सगळे आणि त्याला एमिल झोला यांची मुलाखत घ्यायला हवी वगैरे वगैरे. तर त्यातल्या एकाने प्रश्न विचारला की तुम्ही एवढं सगळं लिहिलं, आणि त्यांनी मातृभाषेमध्ये लिहिलं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःच्या जी काही ज्या भाषेत जन्माला आला त्याच भाषेत त्यांनी साहित्य लिहिलं आपलं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ओढून ताणून अन्य भाषेतल्या लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी लिहिण्याचा प्रकार त्यांनी कधी केला नाही. तर त्याला विचारलं गेलं झोला आला की तुझ्या दृष्टीनं उत्तम साहित्य कुठलं, त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. तो म्हणाला की एक लक्षात ठेवा, तुम्हाला कविता आवडतील, कथा आवडतील, दीर्घ कादंबरी आवडेल किंवा जे काय नाटक असेल तर ते आवडेल, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक वैश्विक सत्य ते फक्त लक्षात घ्या. आणि तो असं म्हणाला की जगातलं उत्तम वाङ्मय हे अजूनही मेन्यू कार्डावर जन्माला येतं. हा जो जगण्याचा आपला संघर्ष आहे, जगण्यातली जी काही एक रोजची आव्हानं आहेत, त्या आव्हानांचं तोंड देता देता आपल्यासमोर जे काही पडत असतं त्याच्यातल्या मूल्यांचा स्वीकार करणं, सत्कार करणं हे साहित्यिकाचं काम आहे. फादर दिब्रिटो ते करतात. म्हणून मनापासून मला आनंद होतो माझ्यासारख्या साहित्यावरती निस्सीम प्रेम करणाऱ्या व्यक्तीला. ते धर्मगुरू आहेत किंवा नाही हा माझ्या दृष्टीनं त्यांच्या साहित्याच्या आड येणारा मुद्दाच नाही आहे. ते धर्मगुरू आहेत किंवा नाही यापेक्षा माझ्या पलीकडे, माझ्या दृष्टीनं त्याही पलीकडचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते खूप उत्तम माणूस आहेत, उत्तम व्यक्ती आहेत, सहृदय व्यक्ती आहेत, प्रेमळ व्यक्ती आहेत. आणि यासाठी त्यांच्या या सत्कार सोहळ्यामध्ये येण्याचं निमंत्रण मला दिलं गेलं. मी ताबडतोब होणार म्हटलं यायलाच हवं, कारण अतिशय सुंदर वृद्ध असा स्वरूपाचा सोहळा होय, कुठे होतो आहे काय वगैरे माझ्या दृष्टीनं काही तो मुद्दा महत्त्वाचा नव्हता. फादर यांच्या सत्कार सोहळ्याला येणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्या कुठल्या धर्माचा प्रसार करतात किंवा काय हे मी मला ते फार महत्त्वाचं वाटत नाही. का महत्त्वाचं वाटत नाही, कारण त्याच्या पलीकडे सुद्धा एक वेगळा ईश्वराचा एक अंश असतो. माझ्या दृष्टीनं सत्कार्य किंवा सदिच्छा धारण करणारी व्यक्तीच ही ईश्वराच्या रूपामध्ये असू शकते. मी स्वतःला निरीश्वरवादी मानतो. त्यामुळे मला माझ्या या प्रतिपादनाचा शेवट गदी माडगुळकरांच्या दोन ओळींनी करायला हवा. खूप सुंदर ओळी आहेत. आता इथे उल्लेख झाला तुकारामाच्या, ज्ञानेश्वराच्या साहित्याचा, त्या अनुषंगानं जर विचार करायला गेला तर अतिशय समर्पक ओळी आहेत या. गदीमा एके ठिकाणी असं म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे साहित्य जीवनातल्या ईश्वराच्या अंशासाठी फादर यांनी आपलं अध्यक्षपद मला असं वाटतं की वापरावं अशी सदिच्छा देतो. त्यासाठी जे जे काही करावं लागेल, काही गरज लागली तर किंवा लागणारच नाही त्याची काही आवश्यकताच नाही, कारण फादरांचं व्यक्तिमत्व सर्वसमावेशक सर्वप्रेमी असल्यामुळे त्यांना तसा काही मुद्दाच येणार नाही. पण या साहित्य सोहळ्यासाठी जे काही करावं लागेल ते लोकसत्ताला व्यक्तिशः आणि लोकसत्ताला सुद्धा करायला निश्चितपणे आवडेल असं आश्वासन देतो. आणि थांबतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. गावातल्या लेखकावर प्रेम करणं हे खूप गोड आहे हो. गावात नाही तर अनेकांना माहिती नसतं आपल्या गावात कोण राहतं किंवा काय राहतं. तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने रविवारची संध्याकाळ बरंच काही चांगलं मनोरंजनाची साधनं उपलब्ध असतानासुद्धा साहित्यविषयक कार्यक्रमांसाठी आलात, म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. कुबेर सर, तुमची साथ, तुमची सोबत आणि तुमचे शब्द, तुमची भूमिका निश्चितपणे आम्हा सर्वांना आदरस्थानी आहे. तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपल्यामध्ये आपले खासदार श्री राजेंद्र गावित जी आलेले आहेत, आपणा सर्वांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या आपल्या खासदारांसाठी. ओयासिसच्या देशात सृजनाचा मळा फुलविणारे फादर फ्रान्सिस डिब्रिटो नक्कीच म्हणतील, नाही मी एकला, कारण फादरांनी जमविलेला गोतावळा किती मोठा आहे ह्याची प्रचिती देणारा हा ऐतिहासिक सत्कार सोहळा. मी आजच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो ह्यांना विनंती करते की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन
फादरांचा समस्त वसईकरांच्या वतीने नागरी सन्मान करावा. ह्या क्षणी मी सर्व रसिक श्रोत्यांना विनंती करते की त्यांनी आपापल्या जागेवरती उभे राहावे. मी श्री विनायक दादा पाटील आणि अनुपमाताई यांना विनंती करते ते की त्यांनी कल्पवृक्षाचं छोटंसं रोपटं फादरांना द्यावं. साहित्य क्षेत्रातील उंच भरारीचं प्रतीक म्हणून फादर हे कल्पवृक्षाचं रोपटं आणि तो गुलाबांचा गुच्छ त्याच्या प्रत्येक पाकळीत वसईकरांचं प्रेम व आदर दडलेला आहे. मी गिरीश कुबेर सरांना विनंती करते की त्यांनी फादरांना मानचिन्ह प्रदान करावे. ह्या मानचिन्हाची प्रतिकृती ज्यांनी जडवली त्याची आणि कशी जडली हे आपण ध्वनिफिताद्वारे आता स्क्रीनवर पाहणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. मानचिन्हाची कलाकृती बनविणारे ह्या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेल्या वाघोली गावातील शिल्पकार श्री सचिन चौधरी ह्यांनी ही साकारलेली आहे. ते आपणामध्ये उपस्थित आहे. मी श्री चौधरी यांना विनंती करते की त्यांनी जागेवर उभे राहावे. जोरदार टायांनी आपण श्री चौधरी यांचे आभार आणि अभिनंदन करत आहोत. आदरणीय फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचे मनपूर्वक अभिनंदन. हे स्मृतिचिन्ह घडविण्यासाठी लाकूड हे माध्यम निवडले जे फार बोलके माध्यम आहे. माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जवळीक साधणारे आहे. माणसाच्या जीवनात अभिजात विचारांना फार महत्व आहे. सकारात्मक विचार माणूस करीत राहिला तर त्याचे मन व बुद्धीचे स्नान होईल. बुद्धीतून नाविन्यपूर्व कल्पनांना अंकुर फुटून जीवनाला नवीन दिशा मिळते. साहित्यामध्ये दडलेली ही शक्ती आपल्या जीवनात आणून आपले जीवन समृद्ध करूया. ह्या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले वाघोली गावातील काष्ट शिल्पकार श्री सचिन चौधरी ह्यांनी ही कलाकृती साकारलेली आहे.
धन्यवाद श्री सचिन चौधरी सर. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केलेले आणि आपल्या जन्मग्रामी कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघालेले आजचे सत्कारमूर्ती फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे आता आपले सत्काराला उत्तर देतील. आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो महत्त्वाच्या कामामुळे पुण्याला पुण्याच्या वाटेवर असलेले बिशप थॉमस पत्रकारितेमध्ये यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि ज्यांची सगळ्यांना भीती वाटते मलाही वाटते ते गिरीश कुबे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या एक क्रियाशील कार्यकर्त्या अनुपमा ठाण्याला सॉरी पुण्याला एकदा माझा एक सत्कार होता 25-30 वर्षापूर्वी आणि विनायक दादा तिथे अध्यक्ष होते ते 5-7 मिनटं बोलले ते माझ्या काळजामध्ये रुतून बसले त्याबरोबर विनायकदादासुद्धा आणि आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारी आमच्या बँकेचे जिने महाराष्ट्रामध्ये मोठं नाव केलेलं आहे कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष फर्नांडिस साहेब आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पुष्कळ असे मान्यवर माझ्यासमोर बसलेले आहेत यांनी खरं म्हणजे ह्या व्यासपीठावर असायला हवं होतं परंतु खूप मर्यादा असतात. प्रिय मित्रांनो ही माझी जी निवड झालेली आहे ही मी प्रतीकात्मक समजतो. इंग्लंडवर येऊन गोव्याला राहिलेले वास्तव्य असलेले आणि 1612 मला वाटते वसईला एक वर्ष मुक्काम केलेले फादर थॉमस स्टीफन्स ह्यांच्यापासून जी परंपरा सुरू झालेली आहे आणि ती वसईमध्ये येऊन राहिल्यामुळे मला वाटते जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी परिमळा माझी कस्तुरी हे त्यांनी इकडे वसईच्या मोगऱ्यामध्ये कदाचित पाहिलं असेल आणि ते त्यांच्या साहित्यामध्ये उमटलेलं आहे ख्रिस्तपुराणामध्ये. दुसरा एक भारताचा विशेष आहे जो एका परदेशी मिशनरीला 400 वर्षापूर्वी जाणवला त्याची आता आठवण करून द्यावी लागते. खरं म्हणजे त्याने आपल्या ख्रिस्तपुराणामध्ये काय म्हटलं आहे फिरंगी हिंदू बंधू बंधू किती दृष्टी त्यांना होती कारण ते त्यांनी अनुभवलं गोव्याला आणि वसईला देखील. मी गिरीशरांना बोललो माझे सगळ्या धर्माचे मित्र आहेत हे प्रतीक करणारे चौधरी साहेब खरं म्हणजे या लोकांनी सर्व माझ्यापासून दूर ठेवलं होता. मला सांगितलं तुम्ही तुमचं ते भाषण लिहा आम्ही इकडे सगळं करतो हा मी येताना त्यांच्या घरी गेलो असतो. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मी सांगतो वसई ही सर्व धर्म मैत्रीची प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळा आहे. तुम्ही वसईत येऊन राहा तुम्हाला म्हणजे ख्रिस्ती धर्म काय आहे हिंदू धर्म काय आहे मुसलमान धर्म काय आहे सलाम अलैकुम हे तुम्हाला समजेल. आम्ही एकत्र जगतो एकत्र सण सोहळे साजरे करतो एकमेकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो पण जेव्हा काही लोकांनी काही निराळा सूर काढला तर मी त्यांना सांगितलं
या ना वसईला, पहा वसई काय आहे ती। म्हणजे सांगतो की सर्वधर्म मैत्रीचा वारसा ज्यांना मिळालेला आहे त्या भूमीतून व्हॅटिकन सारख्या जागतिक दर्जाच्या धर्मपीठामध्ये सर्वधर्म मैत्री आयोगाचे एक अतिशय क्रियाशील अंडर सेक्रेटरी पदाला पोहोचलेले, आणि मला वाटते ते बिशप इथे आले नसते तर कदाचित त्याचे अध्यक्ष देखील झाले असते। आपला वारसा आहे हो। बिशप थॉमस जेव्हा पुण्याला त्यांची नियुक्ती झाली तर मी त्यांना म्हणालो तुम्हाला योग्य व्यासपीठ मिळालेलं आहे, तुमच्या ज्ञानाचं तिथे गौरव होईल, आणि पुणे विद्यापीठाने आणि अन्यत्र त्यांची संत साहित्यावर व्याख्यानं होतात। अनुभव बाई इकडे आहे, रेव्हरेंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक, देवदत्त टिळक, तीन कुटुंबातील एकत्र पिता पुत्र आणि माता ह्यांनी एक ग्रंथ रचला क्रिस्तायन, हे महाराष्ट्रातला एक चमत्कार आहे। तुका नामक सेतू वरणी आलो ख्रिस्त चरणी हे एव्हरेंट टिळकांनी सांगितलं, आणि मी सांगतो ख्रिस्त नामक सेतू वरणी आलो तुका चरणी। मला पहिली ओळख बायबलची ह्या चर्चमध्ये झालेली आहे। इथे माझं बाल्टीम झालं, माझे मद्रीम पद्रीम मला हातार घेऊन आले, माझ्या डोक्यावर पाणी ओतण्यात आलं। मी पण त्याच्या हातात पाणी ओतलं का माहीत नाही, तर इथे माझी सगळी जडणघडण झालेली आहे। इथे आलेले सर्व फादर्स त्यांचं त्यागी जीवन मी पाहिलं। फादर भंडार यांचा ऋषितुल्य धर्मगुरूचा सहवास मला लाभला, आणि मनात बीज पडलं की फादर व्हायचं ना ते ह्या माणसासारखं व्हायचं, ही दीक्षा त्यांनी मला दिली। अशी ही या चर्चची परंपरा आहे। आता थॉमस डिसोजा माझे मित्र, मी त्यांना चैतन्यमूर्ती हाक मारतो, काळजामध्ये किती गोडवा आहे आणि अंतःकरणामध्ये किती निर्मळता आहे ह्याचा अनुभव तुम्ही नंदाखालकर घेत आहात, तुम्ही भाग्यवान आहात असा हिरा तुम्हाला मिळालेला आहे। आणि आज देखील वसईतले साहित्यिक साहित्य निर्मिती करत आहेत। आमच्या प्रॉटेस्टंट बंधूंना ज्ञानोदयाची मला 150 वर्षांची परंपरा आहे। निरोप्याला शतकोत्तर त्यांचा उत्सव साजरा झालेला आहे, आणि सुवार्ता ज्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्या सुवार्तेच्या त्या घडीमधून झालेले लेखक कवी अनेक इकडे आहेत ज्याला राज्य पुरस्कारही मिळालेले आहेत, हे सगळं या भूमीने दिलेलं वरदान आहे। इथला लेखक इथला कवी त्यांच्या कविता संग्रहामध्ये ख्रिस्ताची ओळख, कालवारीच्या वाटेवर, पुनरुत्थान यासारखे पुस्तकं लिहिणारी, वसईची बोलीभाषा ज्यांनी साम्यवेदी बोली साहित्यामध्ये आणली ते सीबी तोडती, आणि अलीकडे सिसिलिया स्टीफन आणि स्टॅनली। आणि आज आपण पुढची पायरी गाठलेली आहे। गिरीश साहेब मला चांगला आनंद वाटतो की इथले तरुण आज या सामवेदी बोलीभाषेमध्ये ख्रिसमसच्या वेळेला विशेषांक काढतात त्या बोलीमध्ये।
इथले माझे वाडवळ बंधू आग्रहाने वाडवळी भाषेतून बोलतात आणि ईस्ट इंडियन लोक ईस्ट इंडियन गीताच्या द्वारे त्यांनी मराठी जिवंत ठेवलेली आहे. ही सगळी जी परंपरा आहे त्याचा मी एक फक्त प्रतीक आहे. प्रतीक आहे सांगण्यात आलं की मला सत्कार आवडत नाहीत, हारतुरे आवडत नाहीत, कारण आम्ही आंदोलनामध्ये प्रहार सोसणारी माणसं त्या हरित वसईचे शेकडो कार्यकर्ते ते बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या भूमीच्या रक्षणासाठी लढा दिलेला आहे आणि ती वसईची भूमीवर प्रेम करणारे हे माझे सगळे मित्र आणि सुवार्ताला घराघरात पोहोचणारे सगळे वितरक आज इकडे आहेत. पण तुमचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. प्रिय मित्रांनो, मनुष्य कधी स्वतःहून घडत नाही, त्याला घडवलं जाते. माझे आई वडील, माझे मोठे बंधू, माझ्या आई वडिलांनी मला सर्वधर्म मैत्रीचा धडा पहिला दिला. माझ्या वडिलांच्या मानलेल्या बहिणी होत्या हिंदू. माझे मोठे बंधू सामाजिक न्यायासाठी लढायचे, पण तिथून घेत असतो सगळं काही, तिथून घेत असतो. या गावाने माझ्यावर अपरंपार प्रेम केलेलं आहे. इथल्या उपासमालिक प्रवचनासाठी मला तीनदा बोलावत आलो आणि ह्या मातीमध्ये गोडवा आहे, या माणसामध्ये गोडवा आहे आणि म्हणून तो वारसा मला मिळाला. मला मिळाला थोडाफार माझ्या साहित्यातून उतरला. ज्ञानेश्वराने म्हटल्याप्रमाणे मी काजू आहे हो, मी काजू आहे, माझ्या परी मी चमकतो, मी काम करतो, परंतु ही साधना 400 वर्षाची या समाजाने मराठी भाषेची जी सेवा केलेली आहे तिला महाराष्ट्राने दिलेली पावती आहे. आणि म्हणून मला साहित्य महामंडळ या संस्थेचं अभिनंदन करावंसं वाटते. त्याने 2 दिवसापूर्वी निवड पक्की होण्याच्या अगोदर मला सांगितलं तयार रहा. मी बिशपाने विचारलं आणि थॉमसला विचारलं मला झेपेल का, मला झेपेल का. आर्चबिशप बोलले गो अहेड, गो अहेड. हे गो अहेड जेव्हा मिळतं जीवनात तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. आमच्या कॅथोलिक चर्च एक विशिष्ट शिस्त आहे. खूप बोलावंसं वाटते आणि तुम्हाला सगळ्याला बघून मन भरून आलेलं आहे आणि मन भरून आल्यानंतर शांत राहायचं असते. आमची मरिया माऊली मनात ठेवलं आणि मनन केलं. ती मौनाची माऊली, मी तिला मौनाची माऊली म्हणतो, ती आम्हाला खूप काही शिकवते. कार्डल समीर पिंपणे यांच्याविषयी बोललं गेलं. हरित वसईच्या आंदोलनात विविध मतं होती. त्यांनी मला पूर्णपणे त्याला म्हणतात अनकंडिशनल सपोर्ट तो दिलेला आहे. आपल्या 1 ऑक्टोबरच्या 1989 आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या मातोश्री गेल्या. मी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावी गेलो अंधेरीजवळ. त्यांना काय पडलं होतं, फादर फ्रान्सिस उद्याची तयारी झाली ना व्यवस्थित, मी प्रार्थना करतो ह्या.
आणि त्या मेळाव्यानिमित्ताने मला दुसरी एक आठवण करून द्यायची आहे. त्यावेळचे लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी आणि त्याच दिवशी 30 सप्टेंबरला वसईचा दुसरा लढा हा अग्रलेख लिहिला आणि आमच्या मोर्चाच्या पाठीशी राहिले आणि त्यामुळे पुष्कळ विरोध मावळला. आज इतक्या वर्षानंतर गिरीश साहेबांनी ते केलं. मी मला चॅनलवर विचारतात टीका झाली हे मला आमचे सगळे माझे हिंदू मित्र तू त्यांना विचारा मी नाही समर्थन करणार स्वतःचं खरोखर. आणि मी जर खरं म्हणजे गिरीशना घाबरतो काय बोलेल काय लिहील बरं कारण त्याच्या मतावर महाराष्ट्र हलतो डुलतो. त्यांनी माझं जे स्वागत केलं त्याला तुलना नाही आहे. दोन नाव घेतो आणि पुरा करतो बिशप डॉमिनिक अब्रेओ यांनी मला लिहिता केलं. मी जे जे लिहिलं आणि त्यांच्याकडे पाठवलं त्यांनी प्रसिद्ध केलं. सुट्टीच्या दिवशी ते मला निर्मळला बोलवायचे कामं द्यायचे हे लिहून काढ हे पुन्हा लिहून काढ त्यांनी मला संपादक म्हणून घडवलं. आणि पुण्याच्या माझ्या वास्तव्यामध्ये '73 डॉक्टर मरा लेदरले जेडवी धर्मगुरु यांनी मला सांगितलं फ्रान्सिस तू लिहित जा. मी लिहित होतो छोटीशी आठवण सांगतो. त्यावेळी वर्तमानपत्रवाले सगळे भीतीमध्ये होते. अशा वेळेला साधना साप्ताहिक निर्भीडपणे लिहित होती. तिथे मी एक छोटासा लेख लिहिला खूप उपरोधिक होता. त्याच्यानंतर माझा शोध करण्यात आला संपूर्ण पुणे शहरात. त्याला खरंच वाटे ना की ख्रिस्ती मनुष्य असं लिहू शकतो. आणि शेवटी ते स्नेहसदमध्ये पोहोचले लेदरले मला सांगितलं तू जा तुरुंगात ते कॅसकमध्ये जा या देशाच्या जडणघडणीमध्ये तुझाही सहभाग आहे हे महाराष्ट्राला समजू द्या. आज विरोधाचा थोडासा विचार झाला. दुसरी एक आठवण सांगतो. 1992 साली एका कार्यक्रमासाठी डॉक्टर वी बी कोलते तेव्हा अध्यक्ष होते त्या कार्यक्रमाचे. त्याच्यानंतर मी माझ्या तिकडच्या तरुण भारतीच्या संपादकाला सांगितलं आमची चांगली ओळख होती मैत्री होती की मला बाळासाहेब देवरसाला भेटायचं आहे. आणि त्यांनी माझी भेट घडवून आणली. मी देवरसाला सांगितलं आमच्या खूप चांगल्या म्हणजे दिलदार मनुष्य होता तो की देवराजजी आम्ही राष्ट्रीयत्वाने 100% भारतीय आहोत. काही तात्विक भेद असतील तुमच्यामध्ये ना आमच्यामध्ये तुम्ही त्यांचा स्वीकार करा. तुम्ही आमच्या धर्मपंडिताबरोबर चर्चा करा. चर्च इज चेंजिंग बिकॉज शी इज अ लिव्हिंग ऑर्गनायझेशन. मी नॉस्त्र येतातले काही संदर्भ त्यांना दिले. आणि आता परवा पुन्हा एकदा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने माझा तिथे सत्कार आहे. एक उच्च पदस्थ व्यक्तीशी संपर्क साधला त्यांना बोललो की भागवताची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले पण ते त्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. आपण ओपननेस ठेवावं. फक्त फेलिसिटेशन आमची काल 2 तास चर्चा झाली. आपण ओपननेस ठेवावं. त्यावेळेला माझी टीका झाली देवरसाला भेटलो म्हणून. त्यांनी उत्तर दिलं तेव्हा देवरस माणूस नाही का आपल्याला माणूस शोधायचा आहे ना. ख्रिस्ताने आपल्याला काय सांगितलं वन इज नॉट अगेन्स्ट मी इज फॉर मी. आणि कुबेरजी तुम्ही माझा चांगला उल्लेख केला पण हे शत्रूवर प्रेम करा
ज्या येशूने मला शिकवलं तो माझ्या जीवनातला गायडिंग स्टार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, मला मी कोणालाही शत्रू मानत नाही. कोणाला मला शत्रू मानायचं असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. हे माझं जीवनाचं ध्येय आहे. मैत्री साधा, मैत्री एकमेकांना भेटा. ईदच्या दिवशी मी माझ्या मुसलमान बांधवांना भेटायला जातो. गणपतीच्या काळात मी आमच्या हिंदू मित्रांना सगळ्या पॅरिश ज्या पॅरिशमध्ये काम केलं प्रत्येक हिंदू कुटुंबाला मी भेट दिली. आणि त्यांनी मला सांगितलं, आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आमच्या ओटीवर चाललेले तुम्ही फादर आहात. आपण वसईमध्ये असं का घडावं? आपण एकमेकडे येत जात आहोत, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकरूप होत आहोत. आणि म्हणून मी गिरीशसाहेबांना बोललो की वसई ही सर्वधर्म मैत्रीची प्रयोगशाळा आहे, हे कुठे आढळणार नाही आहे. भारताला वसई मार्गदर्शन करू शकते ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. जय जगत, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी आपल्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. निवड झाल्यानंतर खूप जण येऊन गेले केंद्रामध्ये, 500 वर फोन आले, ईमेल आले, मी तुम्हाला भेटू शकलो नाही, ते माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, मला क्षमा करा आणि समजून घ्या. गॉड ब्लेस यू. धन्यवाद फादर. तुम्ही साहित्य क्षेत्रात वसईला एक स्थान मिळवून दिल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. पुन्हा एकदा आपले अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील कार्यासाठी व जानेवारीत संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देतो. ह्या सत्कार सोहळ्याद्वारे आपण केलेल्या उस्मानाबाद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे आपण मदतीचे आवाहन केले त्याला प्रतिसाद आणि आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी बँकेचे अध्यक्ष श्री रायन फर्नांडिस यांना निमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठ, आजचे सत्कारमूर्ती रेव्हरंड फादर फ्रान्सिस डिब्रिटो व उपस्थित साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, बसीन कॅथलिक बँकेचे संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, हितचिंतक व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीनं 93व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रेव्हरंड फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो. तसेच त्यांच्या पुढील कार्यास सुयश चिंतितो. आणि रेव्हरंड फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी आजच्या नागरिक सन्मान प्रसंगी उस्मानाबाद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी दानपेटी ठेवून संकलित होणारी दानाची रक्कम समर्पित करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामध्ये कॅथलिक बँकेच्या वतीनं रुपये 5 लाख देणगी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद श्री रायन फर्नांडिस. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपणामध्ये उपस्थित न राहता त्यांनी आपणासाठी शुभसंदेश ज्यांनी पाठवला आहे ते वसईचे आमदार ह्यांचे शुभसंदेशाचे आता वाचन मी आपणासमोर करतो. महोदय, वसईचे सुपुत्र असलेले माननीय फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. दिनांक 3 नोव्हेंबर 2019 रोजी आपण व समस्त वसईकरांच्या वतीने आयोजित केलेला त्यांच्या नागरी सत्कार समारंभाचे निमंत्रण मला मिळाले. धन्यवाद. धर्मगुरू म्हणून काम पाहत असताना फादर फ्रान्सिस डिब्रिटो
यांनी केवळ धर्माच्या चौकटीत न अडकता वसईतील साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक व पर्यावरणासाठी दिलेले योगदान हे विशेष उल्लेखनीय आहे. मी मागील 30 वर्षापासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे कार्य पाहत आलेलो आहे. वसईकर म्हणून त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल मला त्यांचा अभिमान आहे. नाही मी एकला, हे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आत्मचरित्र जर आपण वाचलं तर आपल्या सहज लक्षात येईल की जगभर प्रवास केलेल्या फादर दिब्रिटो यांची नाळ ही आज तगायत वसईच्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेली आहे. माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सदर कार्यक्रमाला येण्याची इच्छा असून देखील मी उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. पुनश्च हार्दिक शुभेच्छासह आपला हितेंद्र विष्णू ठाकूर. धन्यवाद आमदार साहेब. वसई धर्मप्रांताची धुरा समर्थपणे सांभाळत असलेले आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवायला कधीही मागे न राहणारे प्रसन्नचित्त कठोर मेहनतीमुळे व कुशाग्र बुद्धीमुळे नेहमीच तेजस्वी भासणारे आजच्या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आपण कार्यक्रमाला थोड्याशा उशिराने सुरुवात केली म्हणून वेळेचं भान ठेवून काही ठळक मुद्दे मी आपल्यापुढे ठेवणार आहे. 17 सप्टेंबरला रात्रीच्या विमानाने मी रोमला जाण्याची तयारी करीत होतो आणि 16 सप्टेंबरला फादर दिब्रिटो ह्यांनी मला फोन केला. मी फादरांना सगळ्या फादरांना सांगितलेलं आहे इथं आलेल्या पहिल्या दिवसापासून, तुम्ही मला कधीही फोन करू शकता, तातडीचं असेल तर मी तुम्ही कधीही या, परंतु जर तुम्ही थांबू शकलात तर मग माझे पूर्वनियोजित कार्यक्रम मी पार पाडीत असतो. फादरांनी सांगितलं तुम्ही उद्या जाणार म्हणून मला जाण्याअगोदरच भेटायचं आहे. आणि फादर आले आणि त्यांनी माझ्यापुढे त्यांनी ऐकलेली कुजबूज मला त्यांनी सांगितली की असं असं घडू शकते, मी काय करू. हा एक एकनिष्ठेचा प्रश्न आहे. कुठलाही मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर प्रार्थना करणे, पुरेसं चिंतन करणे आणि मग निर्णय घेणं हे शहाणपणाचं लक्षण असते. पण 2 वर्षापूर्वी फादर आपण बोललो होतो, मी सांगितलं तुम्ही तयारी करा, काहीतरी होणार आहे. मी काही ठळक मुद्दे, कारण फादरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अष्टपैलूसारखे पैलू पाडले गेलेले आहेत निरनिराळ्या वक्त्यांकडून आणि महत्त्वाचे जे सांगायचं आहे ते सुंदरपणे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, पण ठळक मुद्दे फक्त जास्त लांबलचक न बोलता आपल्यापुढे ठेवतो. सर्वप्रथम सांगतो, फादर दिब्रिटो खूप हळव्या मनाची व्यक्ती आहे. मी सेमिनरीत गेलो तेव्हा ते 4 वर्ष मला ज्येष्ठ होते, सिनियर होते, पण सांगितल्याप्रमाणे त्यांनी एकदा जे सत्य आहे ते की मी बॅग घेऊन जेव्हा सेमिनरी जॉईन करण्यासाठी आलो तेव्हा पायरीवर त्यांनी माझं स्वागत केलं आणि त्या दिवसापासून जणू काही मला एक ज्येष्ठ बंधू भेटला आणि त्यांना मी एक कनिष्ठ बंधू भेटलो. अगदी काही महिन्यानंतर
फादर रेमंड इथे बसलेले आहेत, त्यांचा जन्म देणारी आई, त्यांची बहीण, फादरांशी सगळेच सेमिनरीमध्ये आलेले एकमेकांना भाऊ म्हणूनच ओळखत होते, पण कुठेतरी काहीतरी सामान्य असं वाटते आणि जवळीक जास्त होत असते. फादरांची बहीण रेमंड आईच्या पोटात असताना, फादर रेमंड, तिला काबिळी झाली, परिस्थिती गंभीर झाली, जीव वाचेल की नाही ह्याची शाश्वती नव्हती. ते मला सिनियर असल्यामुळे मला त्यांना भेटता येत नव्हतं, ते सेमिनरीचे तसे नियम होते, मी त्यांना भेटू शकत नव्हतो, ते मला भेटू शकत नव्हते, पण कुठेतरी माझी प्रिय बहीण अशा परिस्थितीत आहे म्हणून लपतछपत त्यांनी मला बोलावलं. आणि ओक्साबोशी माझ्या खांद्यावर रडले. त्यांना चाहूल होती की बहीण वाचणार नाही. अशा हळवा मनाचा माणूस, एकमेकांची सुखदुःख, मी आज फादर म्हणून 43 वर्ष आणि ते फादर म्हणून 47 वर्ष. आमच्या वाटा फिजिकली दुरावत गेल्या वाटा, पण मन मात्र खूप एकत्र राहिली. पहिल्याच दिवशी आम्ही बोललो होतो, मित्र, पण मैत्री एकमेकांसाठी नाही, एकमेकांची पाठ थोपटण्यासाठी नाही, तर भविष्यात आव्हानं जी येतील स्वप्न रंगवण्यामध्ये, आणि रंजल्या गांजल्यांची सेवा कशी होईल, कारण तेच परमेश्वराचे आवडते आहेत. प्रेफरेन्शियल ऑप्शन फॉर द पुअर इज द गॉड ऑफ द बायबल. परमेश्वराला प्रिय सगळेच आहेत, परंतु रंजले गांजले त्याला अधिक प्रिय आहेत. प्रेफरेन्शियल ऑप्शन देवाचं आहे ते. कुटुंबातला दुर्बळ घटक ह्याच्यावर आईवडिलांचं जास्त लक्ष असते त्याप्रमाणे, आणि म्हणून आमचा संबंध हा नेहमी काय करता येईल, काय करता येईल. फादर असलो तरी येशूच्या शुभवर्तमानाला सीमा नाहीत, ते आपण बघतो. जे जे काही करता येईल ते आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून आज अनेक वक्त्यांनी बोलताना सांगितलं की फादर हे कॅथलिक धर्मगुरू आहेत. का मी कॅथलिक शब्द सांगतो, हा ठासून अधोरेखित अशासाठी करतो की कॅथोलिकॉस हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ सर्वसाधारणपणे वैश्विक असा आपण करतो. आणि फादर दिब्रिटोनचे पाय मराठी मातीत भक्कमपणे रुतलेले आहेत, पण त्यांचा विचार हा नेहमी वैश्विक असतो, न त्यालाच कॅथलिक असं म्हटलं जातं. कल्पना आणि देवावरील विश्वास आजूबाजूच्या परिस्थितीशी संबंधित नसेल तर त्याला काही अर्थ नाही. जसं आपण म्हणतो एकतेमध्ये विविधता आणि विविधतेमध्ये एकता, हा वैश्विक विचार आहे, हा वैश्विक विचार आहे. आणि
सर्वांचा आदर तेथून सुरू होतो आणि मला वाटतं सर्व धर्मामध्ये तीच सुरुवात असते. मग पहिलं मला त्या नात्यामुळे हे एकमेकांचं ज्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असं म्हणतात तर अशी ही नाती जपून ठेवायची असतात. ह्या फादरांचं बालपण इथं गेलं. सेमिनरीत असताना अनेक वेळा मी त्यांच्या घरी आलो, त्यांनी त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचा उल्लेख केला, संपूर्ण कुटुंब मी ओळखायला लागलो, त्यांना माझं कुटुंब ओळखीचं झालं. पण कंपूक वृत्तीला मात्र त्यांच्या जीवनात थारा नव्हता. फक्त भावनाविवश न होता विवेकाला जागून जगायचे अशी त्यांची जीवनाची शैली आहे. मी मुद्दे मांडतो तुमच्यापुढे. फादर एक स्वातंत्र्य प्रेमी माणूस आहे. स्वातंत्र्य प्रेमी माणूस म्हणजे कुठल्या देशाचं स्वातंत्र्य नाही मी सांगत, पण आंतरिक स्वातंत्र्य हे पहिलं असलं पाहिजे माणसाचं. इफ यू आर फ्री यू विल बी हॅपी, अँड इफ यू आर रिअली हॅपी यू विल बी फ्री. तर स्वातंत्र्यप्रेमी परमेश्वर लोकांपासून स्वतंत्र नाही, तर परमेश्वर लोकांसाठी स्वतंत्र आहे. लोकांपासून स्वतंत्र असणं हा स्वार्थीपणाचा भाग आहे, पण लोकांसाठी स्वतंत्र असणं हा परमेश्वराचा गुणधर्म आहे. गॉड इज फ्री नॉट फ्रॉम ह्युमन बीइंग्स बट फॉर देम. परमेश्वराने दिलखुशपणे अगदी फ्रीली लोकांशी बांधिलकी करण्याचं निवडलं. काय गरज लागली होती ख्रिस्ताला माणूस होऊन जगामध्ये यायची, पण त्याने ते निवडलं. परमेश्वर लोकांच्या जीवन कल्याणासाठी त्यांच्यामध्ये मिसळला. परमेश्वर आपणामध्ये आहे ह्याचा अर्थ तो आपल्याला गवसू शकतो. ती काय किचकट बाब नाही डोकं खाजवण्यासारखी. आपण त्याला मिळवू शकतो. हा शब्द नाही इंग्रजीमध्ये, पण मी असं म्हणेन ही इज हॅवेबल, हॅवेबल अँड ही इज ग्रास्पेबल. फादर सत्याग्रही आहेत, सत्याग्रही. अस्सल सत्याचा उलगडा अंतर्मनातील स्वातंत्र्य अबाधित राखल्यानेच होतो. ट्रूथ इज बॉर्न ओनली आउट ऑफ फ्रीडम. ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये अंतर्मनामधून स्वातंत्र्य नाही त्या माणसाला सत्य कधी गवसणार नाही. सत्याचा आदर आणि सर्वांच्या मताचा आदर ह्यावर समाजाचा पाया भक्कम होत असतो. म्हणूनच एक दुसऱ्याच्या मताशी डोळसपणे नापसंती दर्शवू शकतो आपण, तरी पण सर्वजण विवेकाला जागून समाजाला पुढे नेण्यासाठी एकत्र येऊ शकतात. मतभेद असतात. फादर इज ऑल्सो प्रोफेट, प्रोफेटिक. आज हरित वसईला कितीतरी वर्ष झाली, पण आज आपण सांगू की खरी गरज आज सुद्धा जास्त आहे. तुम्ही करायचं होतं ते केलं, आपण सगळ्यांना आम्हा सगळ्यांना घेऊन आपण पण रात्री 3-3 वाजेपर्यंत बसत असत. तुम्ही मला सेमिनरीतून बोलावत असत, मी शिकवत होतो तिथं, की आम्हाला विचारांचा कणा दे. आणि 3-3 वाजेपर्यंत कार्यकाऱ्यांना घेऊन आपण बसलेलो आहोत. पण हा प्रश्न अधिकाधिक तीव्रतेने लोकांना जाणवत आहे. आजसुद्धा पाऊस पडेल की काय. काल आपण बसलो होतो तेव्हा मी सांगितलं तुम्हाला, मी प्रार्थना करतो. एका बाजूला आपण प्रार्थना करतो पाऊस यावा म्हणून,
पण कधी कधी अशी पण प्रार्थना करतो की पाऊस न यावा म्हणून आमचा कार्यक्रम आहे. आज लोकांच्या घरी लग्न सोहळे आहेत, पण तुम्ही संदेष्टा. परमेश्वराला जे सांगायचं आहे तेच परमेश्वराशी एकनिष्ठ राहून सांगणे ही संदेष्ट्याची खरी जबाबदारी असते. म्हणून लोक नव्हेत, लोक जेव्हा संदेष्ट्याची चेष्टा कुचेष्टा करतात, काही वेळेला छळ पण करतात, तेव्हा संदेष्ट्याला खऱ्या वेदना साहजिकच होतात. पण परमेश्वराच्या दुःखामध्ये संदेष्टा आनंदाने सहभागी होत असतो, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे फादर. आता साहित्य म्हटलं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून हा शब्द नक्कीच याचं मूळ संस्कृत भाषेमध्ये असणार, पण मी त्याचा अर्थ असा लावतो की साहित्यिक म्हणजे सदहित बघणारा, सगळ्यांचं हित बघणारा आणि जपणारा, सगळ्यांना घेऊन चालणारा, सामुदायिक हित बघणारा, सर्वांचा उदय कसा होईल हा विचार घेऊन शब्दांना आकार देऊन समाजामध्ये सूर्योदय आणणारा. आणि म्हणून चर्चसुद्धा सामाजिक प्रबोधन करीत असते, ज्याला आपण सोशल टीचिंग म्हणतो. चर्च इज ऑल्सो टीचिंग अज सोशल टीचिंग. सामाजिक प्रबोधनाचे समृद्ध भांडार चर्चने आत्तापर्यंत गोळा केलेला आहे. आणि मग तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून प्रारंभी असलेला शब्द ज्याद्वारे अखिल चराचर सृष्टी प्राणीमात्र आणि माणसं निर्माण झाली त्या शब्दाचा मित्र बनणे व सेवामय कृतीने सर्वांच्या जीवनाला अर्थ देणं हे धर्मगुरूंचंच काम आहे. शेवटी सांगतो की मला तुमच्यामध्ये काय दिसते फादर, हे मी लिहिलेलं आहे ते पहिलं लिहिलं आणि मग तुमचा विचार केला असं नाही, पण मी तुमच्यावर बघून मला ह्या 43 वर्षामध्ये माझ्या जीवनाच्या आपण जे खूप वैचारिक बोललो, खूप एकत्र कामं केली, पत्र लिहिली, तुम्ही कोण मला दिसता, तर सर्वात प्रथम साहित्यिक आहात तुम्ही, कारण तुम्ही पहिले कॉन्टेम्प्लेटिव्ह आहात. तुम्ही, मी त्याला मनन चिंतन असा शब्द वापरणार नाही, कारण आपण इंग्रजीमध्ये दोन शब्द वापरतो, एक कॉन्टेम्प्लेशन आणि एक मेडिटेशन, ह्यामध्ये फरक आहे. आणि कॉन्टेम्प्लेशन, कॉन्टेम्प्लारे हा लॅटिनमधून आलेला शब्द, की ह्या 3 महत्त्वाच्या पायऱ्या, पहिलं कॉन्टेम्प्लेट केलं पाहिजे, प्रारंभी असलेला व आकार घेतलेल्या शब्दापुढे ध्यानाला बसणे, एकाग्र बनून, एकाग्र मन लावून, स्तब्ध राहून, शांत राहून त्या शब्दाशी संवाद साधणे. पण हे करीत असताना परमेश्वर जणू काही निराग्रही आहे आणि तो एकटाच बसलेला आहे, त्याला लोकांचं काहीच पडलेलं नाही, असा परमेश्वर नसतो. परमेश्वर हा लोकांच्या जीवनाशी संपूर्णपणे एकरूप झालेला असतो. म्हणून अन्याय झालेल्यांची गारांनी त्याला ऐकू जातात असं बायबल सांगते आपल्याला. आणि म्हणून कॉन्टेम्प्लेशन करणारे तुम्ही आहात. मला माहिती आहे, लेख लिहायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल, सर्वप्रथम तुम्ही जणू काही आपल्या
मराठीत म्हणतो तसं ध्यानाला बसता बसलं पाहिजे, कारण ती पहिली पायरी आहे. ती तुम्ही कधी ओलांडलेली मी पाहिली नाही. दुसरी पायरी तेवढंच करून नाही तर दुसरं म्हणजे बैठक मारता, कसून पडताळून तालून सुलाखून तुम्ही तटस्थ भूमिकेतून सखोल अर्थ शोधत असता जे काही लिहायचं आहे त्याचा. आणि अगोदर झालेल्या अनुभवावर अभ्यासावर कटाक्षाने तुम्ही विश्लेषण करता आणि तुम्ही लिहित असलेलं खरोखरच सॉलिड फाउंडेशनवर आहे का, समर्थन करता येईल का, हे मी तुमच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि मग तिसरी पायरी की लिखाण करता सामूहिक हितासाठी, द कॉमन गुड, हा ख्रिश्चियनिटीमध्ये अत्यंत विशिष्ट असा विचार आहे. द कॉमन गुड, सगळ्यांचं भलं कसं होईल, एकाचंच नाही स्वार्थीपणाने पण सगळ्यांचं भलं कसं होईल, सामूहिक हितासाठी शब्दाकारामध्ये मांडणी करून लोकांचे जीवन तुम्ही फुलवीत असता, म्हणून तुमचं साहित्य लोकांना वाचायला आवडते. मी पण त्याच्यातला एक आहे चाहता, कारण कुठलाही धर्म सत्य मंगल आणि सौंदर्य ह्या त्रिवेणी संगमाच्या भक्कम पायावर अस्सल साहित्याची इमारत उभी करीत असतो. आपली जी धर्मशास्त्र आहेत, आपलं बायबल घ्या, आपल्या मुस्लिम बंधूंचं कुराण घ्या, पवित्र कुराण घ्या, आपले वेद उपनिषद विशेष करून भगवद्गीता घ्या, तथाकथा बुद्ध लोकांची, अशी सगळीच ही पुस्तकं ही साहित्यिक, ह्या साहित्यिक गोष्टी आहेत आणि साहित्याला जन्म देणाऱ्या आहेत. कारण फादरांचं साहित्य अजरामर राहील असं आहे. सुबोध बायबल मी कदाचित अतिशयोक्ती करीत आहे, परंतु बिशप डाबरेने उल्लेख केला, जेव्हा जर्मनमध्ये चांगली अशी संपूर्ण जर्मनी बोलेल अशी भाषा नव्हती, बोलीभाषा सगळीकडे होत्या पण सगळ्यांना वाङ्मयीन अशी एक भाषा ही मार्टिन लुथरने बायबलचं भाषांतर एक हाती जर्मन भाषेत करून दाखवलं. जसं सेंट जेम्स वर्शन बायबलचं इंग्लिश लोकांसाठी आहे, हे करीत असताना सुंदर आणि टिकाऊ असं साहित्य निपजत असते आणि त्यावर किती लोकांचं पोषण होत असते, किती लोकांचं पोषण होत असते. फादर, आम्ही तुमचा आज हा सत्कार करीत आहोत, करायलाच पाहिजे होता, पण करायलाच पाहिजे होता म्हणून नाही, आम्हाला कोणी जबरदस्तीने करायला सांगितलं असं नाही, हा उत्स्फूर्तपणे लोकांतून पुढे आला हा विचार. प्रबोधन प्रतिष्ठान त्यांनी, मी रोमला असताना मला त्यांचं पत्र मिळालं आणि तातडीने आम्हाला उत्तर द्या. लोकांकडून उत्स्फूर्तपणे वॉक्स पॉप्युली वॉक्स देई, लोकांचा आवाज देवाचा आवाज असतो असं ख्रिस्ती लोक मानतात. आणि म्हणून फादर उत्स्फूर्तपणे प्रेमाने आणि मोठ्या आदराने आजची ही संध्याकाळ आम्ही इथं तुमच्याबरोबर घालवत आहोत. फादर, आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा. खूप काही सांगितलं गेलेलं आहे, तुम्हीसुद्धा बोललात, हा तुमचा एकट्याचा अभिमान एकट्याचा गौरव नाही. फादर, आपल्याला लोकांच्या सेवेत थकवा आला असं दाखवायचं नाही, मानायचं नाही, जुवायचं आहे. आपलं उद्दिष्ट
त्या क्रुसावर आहे. मरण टाळलं नाही त्याने, पण तो सामोरे गेला. आणि आपण सुद्धा ह्या राष्ट्राची, ह्या मायभूमीची, देशाची आणि जगाची सेवा करीत असतानाच आपण आपलं सर्वस्व देऊ. कारण बियाचा दाणा जमिनीत पेरल्याशिवाय रोपटं उगवत नसते, ही सगळी सत्य पुढे ठेवून फादर आपण लोकांच्या सार्थकी लागूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बिशप साहेब. एक विशेष सूचना, 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी असंख्य वसईकर जाण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. त्या संदर्भात विशेष जादा बोगीची व्यवस्था करण्याचे आपल्या पालघर जिल्ह्याचे माननीय खासदार गावित साहेब प्रयत्न करीत आहेत असे आश्वासन त्यांनी आपणास दिले आहे. तेव्हा इच्छुकांनी प्रबोधन प्रतिष्ठान, श्री समीर वर्तक किंवा श्री जॉर्ज परेरा यांच्याशी संपर्क साधावा. आता कार्यक्रमाचे सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, तेव्हा मी सर्वांना विनंती करते की आपण जागेवर उभे राहूया. एक साथ जनगण मन राष्ट्रगीत शुरू कर. नमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल सिदरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, गाए तव जय गाथा जनगण मंगल दायक, जय हे भारत भाग्य दाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. कार्यक्रमाचा पहिला भाग जरी संपलेला असेल तरी दुसऱ्या भागात आपण फादरांना शुभेच्छा आणि सत्कार करण्यासाठी येऊ शकता. मी सर्व आपण प्रत्येक जण फादरांना भेटण्यासाठी येऊ शकता. फादर स्टेजवर थांबणार आहेत. आधी संस्था आणि त्यानंतर वैयक्तिकरित्या आपण भेटू शकता. आपण फादरांच्या सत्कारासाठी रोपटी आणलेली आहेत. त्या रोपट्यांचा आपण फादरांना देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. ही रोपटी लावण्याची जबाबदारी संत जोसेफ इंग्लिश स्कूलचे प्राचार्य फादर ऍशली बंगा यांनी उचललेली आहे. ते विद्यार्थ्यामार्फत ही रोपटी रोवणार आहेत. कृपया कार्यकर्त्यांना सहकार्य करा. आपण एका बाजूने आपण स्टेजवर जाणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आपण स्टेजवरून खाली येणार आहोत. फादर प्रत्येकाला भेटणार आहेत. Thank you.
फादरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मंडळाची आम्ही नावं जाहीर करत आहोत. पालघर जिल्ह्याचे माननीय खासदार राजेंद्र गावित साहेब, माननीय अध्यक्ष बसिन कॅथलिक बँक, विद्यावर्धिनी संस्था वसई, बर्वे एज्युकेशन संस्था वसई, सोमवंशीय क्षेत्रीय समाज वसई पालघर, जीवन विकास मंडळ व जीवन विकास पतपेढी निर्मळ, संत गोन्सालो गार्सिया कॉलेजचे प्राचार्य, ज्ञानदीप मंडळ उत्तर वसईचे प्रतिनिधी, एकता पतपेढी आगाशी, जन आंदोलन समिती वसई, सेंट जेम्स इंग्लिश हायस्कूल आगाशी, गाडवेल इंडस्ट्रीज वसई, शंकर पाटील दादर मुंबई, महाराष्ट्र वेलंकनी संघटना, पर्यावरण संवर्धन समिती वसई, शेतकरी सहकारी कंज्युमर सोसायटी बंगली सांडोर, थर्मोविजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वसई, वेलंकनी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी वसई, ज्येष्ठ नागरिक संघ वसई, समाज सेवा मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे वसई, भारतीय जनता पार्टी वसई, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वसई, डिमेलो इन्व्हेस्टर्स बोरिवली वसई, फ्रोझन फूड कंपनी, बसिन कॅथलिक बँक ऑफिसर्स असोसिएशन, बसिन कॅथलिक बँक कर्मचारी संघटना, वसई कॅथोलिक सभा, कुपारी संस्कृती मंडळ, वाडवळ उत्सव समिती सांडोर, युवक मंडळ सांडोर, स्वाभिमानी संघटना वसई, निर्भय परिवार नंदाखाल, जनसेवा मंडळ आगाशी, नानभाट जनहित सोसायटी, कलाक्रीडा मंडळ नंदाखाल, आनंद रिसॉर्ट व एंटरप्राइजेस अर्नाळा, सायमन पेट्रोलियम सायवन, मनवेल पेट्रोल पंप वटार, गार्सियन नागरी सहकारी पतसंस्था गास. वसई तालुका बौद्ध युवक संघ ह्यांच्यातर्फे देखील फादरांचा सत्कार केला जाईल. फ्रान्सिस डिमेलो सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ यावे. तुम्ही आणलेली दानाची रक्कम किंवा धनादेश स्टेजजवळ ठेवलेल्या दानपेटीत किंवा इतरत्र एक्झिटवरती ज्या दानपेटी ठेवलेल्या आहेत त्यात टाकू शकता. संजीवनी परिवार ह्यांतर्फे देखील फादरांचा सत्कार केला जाईल. तसेच वसई तालुका संविधान गौरव दिन समितीद्वारे देखील फादरांचा सत्कार केला जाईल. जीवन विकास मंडळ व जीवन विकास पतपेढी निर्मळ ह्यांच्या द्वारे देखील फादरांचा सत्कार केला जाईल. साधना
साधना सहकारी पतपेढीद्वारे देखील आपला फादरांचा सत्कार केला. जागृती सेवा संस्था चोने ह्याद्वारे देखील फादरांचा सत्कार केला जाईल. पर्यावरण सामाजिक संस्था ह्याद्वारे देखील जी पूर्ण भारतात त्यांच्या शाखा आहेत त्याद्वारे देखील फादरांचा सत्कार करण्यात येईल.
फादर दिब्रिटो सन्मान सोहळ्याचे सर्व सत्कार समितीतील कार्यकर्ते, प्रबोधन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्त्यांनी कृपया थोडा वेळ थांबायचं आहे. आपण सगळ्या समाजाच्या आवरावर करून मगच आपण निरोप घेणार आहोत. आपण ह्या ठिकाणी सर्वांनी एकत्र स्टेजवर फादरांबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा एक फोटो काढायचा आहे आणि म्हणून सर्वांनी कृपया स्टेजजवळ यायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आजचा आपला हा कार्यक्रम खरोखरच व्यवस्थित अतिशय मला तर दृष्ट लागावी असाच संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. लोकांना माहिती नाही, प्लीज नको, आत्ता नको, माझं काम पूर्ण होऊ द्या.